नमस्कार। लाखमोलाच्या गप्पा या घरगुती कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। काय नाही, मी तुमच्याशी फक्त गप्पा मारायला आलेलो आहे। या गप्पा आहेत मराठी भाषेच्या, या गप्पा आहेत मराठी भाषेचं वैभव वाढवणाऱ्या आमच्या सर्व नाटककारांच्या, कारण मी नट आहे, मी नाटकातला नट आहे, त्यामुळे सर्व नाटककारांनी हे मराठी भाषेचं वैभव असं वाढवत नेलं, इतकं वाढवत नेलं की आपल्याला सर्वांना अभिमान वाटतो की आपण सर्वजण मराठी भाषिक आहोत आणि आपली सर्वांची मातृभाषा मराठी आहे आणि जगातली सर्वात सुंदर भाषा जर कुठली असेल तर ती मराठी भाषा। आणि कारण मराठी भाषा ही अत्यंत वैज्ञानिक भाषा आहे, इंग्रजी ही अजिबात वैज्ञानिक नाही, पण ती आपल्याला नाईलाजानी बोलावी लागते आपापल्या प्रोफेशनमुळं किंवा आपण परदेशात राहत असल्यामुळं। पण मराठी भाषेसारखी भाषा नाही, सगळ्यात साधी गोष्ट म्हणजे भाषा चांगली वाईट कसं धरतात, जसं बोलतो तसं लिहितो ती उत्तम भाषा असते आणि जसं लिहितो तसंच बोलतो ती उत्तम भाषा असते। लिहायचं वेगळं आणि बोलायचं वेगळं, आणि ते सायलेंट बिलेंटचे असली बांगडी नसतात, हे त्याला भाषा नाही म्हणत। आणि आपली लिपी जी आहे ना, देवनागरी लिपी, ती स्वर वेगळे व्यंजन वेगळी, आणि इथे बहुतांश डॉक्टर्स आहेत त्यामुळं मेडिकल सायन्स मधली सगळी दिग्गज मंडळी आज समोर बसलेली आहेत। आपल्याला बोलण्यासाठी जे अवयव उपयोगी पडतात ते म्हणजे ओठ, दात, टाळा, कंठ। आपली मराठी लिपी, आपली देवनागरी लिपी तशीच आहे बघा, अशी जगात कुठली लिपी नाही आहे। देवनागरी लिपीमध्ये सगळे स्वर आधी आहेत, व्यंजनांचं त्यांचं एकमेकांमध्ये मिश्रण नाही, आणि नंतर येतात ती सगळी व्यंजनं येतात, आणि ती सगळी औष्ठव्य, दंतव्य, तालव्य, कंठव्य अशी आहेत। त्यामुळे याच्या एवढी वैज्ञानिक भाषा जगात कुठली नाही। आणि अशा आणि जेव्हा मला नथुराम मिळालं त्याच्यानंतर मिडडेच्या फ्रंट पेजला फार मोठा इंटरव्ह्यू आला होता माझा, फार सुंदर इंटरव्ह्यू लिहिला होता रंगनाथन म्हणून एक साऊथ इंडियन मिडडेला पत्रकार होता, त्यांनी BST मध्ये येऊन मी टायर बदलत असतानाचं फोटो सेशन केलं आणि त्याच्यानंतर शिवाजी मंदिरला येऊन मेकअप करतानाचं फोटोशूट केलं आणि त्यातले उत्तम दोन फोटो टाकले होते। एक निळ्या कपड्यात BST चा टायर चेंज करतानाचा फोटो होता आणि एक शिवाजी मंदिरला मेकअप करतानाचा होता। आणि त्या माझ्या आतापर्यंतचे हजारो इंटरव्ह्यूज आले माझ्या, आतापर्यंत मुलाखती छापून आल्या, पण त्यातला सर्वोत्तम इंटरव्ह्यू आहे तो, कारण त्याचं टायटल होतं ग्रीस टू ग्रीसपेंट। मला एवढं आवडलं ते, आणि मिडडे सारख्या म्हणजे मिडडेला खूप व्हॅल्यू होती, मिडडेमध्ये फुल पेज एक माझा इंटरव्ह्यू येणं आणि आयुष्य पूर्ण बदलून गेलं। वन नाईट स्टार म्हणजे काय असतं हे मी अनुभवलं। त्याच्या छोट्या छोट्या भूमिका करायचो, तेव्हा मी नाट्यगृहामध्ये जायचा नेहमी फ्रंट गेटमधनं जायचो जिथून प्रेक्षक जातात, आणि तिथे तुम्ही बघितलं असेल, तुमच्यापैकी नाटकं बघित बऱ्याच लोकांनी पाहिली असतील, तर असा एक छान बोर्ड रंगवलेला असतो बघा ज्या नाटकाचा प्रयोग असतो तिथे, तो मी नव्हेच, आणि मग लेखक, दिग्दर्शक, आणि मग सगळ्यांची कलाकारांची नावं असतात, आणि सगळ्यात शेवटी नाव असतं जो मुख्य स्टार असतो त्याचं, आणि प्रभाकर पणशीकर, आणि वंदना गुप्ते, आणि यशवंत दत्त असं। तर मला एक सवय होती, नेहमी मी जायचो फ्रंट गेटमधनं आणि तो बोर्ड बघायचो, त्याच्यात माझं नाव असं कुठंतरी, एक तर माझं नाव शरद पोंक्षे पाच अक्षरी नाव आहे, पण ते सुद्धा पूर्ण कधी लिहायचे नाही, कधीतरी नुसतं मध्येच पोंक्षे लिहायचे किंवा नुसतं शरद लिहायचे, मला खूप वाईट वाटायचं ते। आणि मी एकदा बघत उभा होतो, तो राऊत म्हणून एक पेंटर होता, तो राऊत पेंटर आला, तो म्हणाला काय बघतोस, म्हटलं नाही रे काही नाही, नाही सांग ना काय बघतो, म्हटलं काही नाही रे, कधीतरी माझं नाव येईल का रे इकडे, आणि शरद पोंक्षे असं। सदैव सगळ्या इतक्या फालतू भूमिका वाटायला येतात, कोणी बघत नाही काय, म्हणजे कधी हे सगळं बदलणार आहे की नाही असं डोक्यात विचारत होतो। तो मला म्हणाला बघ तू लवकर तुझं नाव बदलेल आणि मी तुझा बोर्ड पहिल्यांदा रंगवेन की नाही बघ। असं आमचं बोलणं झालं, मी निघून गेलो, छोटा ती भूमिका केली, आणि त्या दिवशी 10 जुलै 1998 नथुराम गोडसे बोलतोय, शुभारंभाचा प्रयोग, हाऊसफुल प्रयोग, थिएटरमध्ये अजून सोडलेलं नव्हतं आतमध्ये, त्यामुळे हाऊसफुल असल्यामुळे बाहेर सगळी गर्दी, आणि पेंटर तिकडे राऊत उभा होता, मी मागच्या बाजूनी डायरेक्ट ड्रेसिंग रूममध्ये जात होतो, तर तो थांबला, मला म्हणाला इकडे
आज आज रोज इकडनं जातोस, आजच तिकडनं कसलं चाललं? चल म्हटलं अरे खूप गर्दी आहे, हायस्कूलचं बोर्ड लागलाय, तर आता तिकडनं नको इकडनं. म्हटलं चल म्हणाला, हात धरून तो घेऊन गेला. त्या गर्दीत जाऊन उभा राहिलो आणि समोर मोठा बोर्ड रंगवलेला होता. मी नथुराम गोडसे बोलतोय, माऊली प्रोडक्शन्स निर्मित, लेखक प्रदीप दळवी, दिग्दर्शक विनय आपटे आणि सगळ्यांची नावं आणि शरद पोंक्षस, एवढं मोठं नाव लिहिलं. वाट बघणं असतं ना, आपल्या गप्पांची सुरुवात झाली वाट बघण्यावर. प्रत्येक माणूस सदैव वाट बघत असतो. मी या क्षणाची वाट बघत होतो आणि आयुष्यात ते क्षण आला. 78 साली पहिल्यांदा रंगमंचावर उभा राहिलो आणि हा क्षण याला 98 साल उजाडलो. 20 वर्ष असंख्य एकांकिका, असंख्य राज्य नाट्य स्पर्धेची नाटकं आणि 14 व्यावसायिक नाटकांच्या प्रदीर्घ, म्हणजे त्या प्रतीक्षेलाही खरं तर काही अर्थ नाही, इतकी प्रतीक्षा. आणि त्याच्यानंतर तो दिवस उजाडला. मी असा उभा होतो, आजूबाजूला सगळे हाऊसफुल थिएटर असल्यामुळे प्रेक्षक होते, कोणीही मला ओळखत नव्हतं. कारण त्याच्या आधी मला ओळखावं असं काही कर्तृत्वच नव्हतं माझं. रंगमंचावर अशी कुठली भूमिकाच केली नव्हती की ज्याच्यामुळे माझी ओळख होईल. ही पहिली भूमिका होती आणि मी मनातल्या मनात सगळ्यांकडे बघून म्हणत होतो, अरे यार मला कोणी ओळखत नाही, ठीक आहे फक्त 3 तास होऊ देत नाटक, बघा तुम्ही सगळेजण येता की नाही माझ्याकडे. 3 तासाचं नाटक अख्खं आयुष्य बदलून टाकतं माणसाचं. जे प्रेक्षक मला बघतही नव्हते, ढुंकूनही माझ्याकडं, ते नाटक संपलं, टाळ्यांचा कडकडाट झाला आणि अख्खा प्रेक्षक वर्ग मला भेटायला, कोण माझ्या स्वाक्षऱ्या घेते, मोबाईल नव्हते तेव्हा, त्यामुळं आता सारखं सदैव मोबाईलमध्ये फोटो काढण्याचं काही नव्हतं. आणि आमच्या प्रोड्युसरनी जो काही फोटोग्राफर आला होता त्यांनी 5 फोटो काढले असतील त्यावेळेला. आणि काय 101 अनुभव. आणि मग त्या नथुरामनी अख्खं महाराष्ट्र ढवळायला सुरुवात केली. मराठी भाषेची ताकद काय असते बघा. 88 साली हे नाटक लिहिलं होतं. हे नाटक 88 ते 98 या नाटकाला सेन्सॉर सर्टिफिकेटच मिळालं नाही. नथुराम गोडसे अत्यंत ज्वलंत विषय आहे या देशामध्ये. गांधी हे राष्ट्रपिता आहेत, महात्मा आहेत, हा देश गांधींचा म्हणून ओळखला जातो आणि त्यांना ज्यांनी मारलंय तो आता नायक आहे या नाटकाचा. त्यामुळे नाटक कसं करावं, सेन्सॉर बोर्डावर बसलेल्या कुणाचंही धारिष्ठच होईना. महाराष्ट्रामध्ये गुजराती रंगभूमी पण खूप मोठी रंगभूमी आहे. फक्त गुजराती थिएटर जे करणारी लोक आहेत ती सगळी मराठी रंगभूमीवर गाजलेली नाटकं गुजरातीमध्ये ट्रान्सलेट करतात आणि गुजराती रंगभूमीवर करतात. असा एक प्रघात आहे. तर असंच करणारा एक निर्माता आमच्या निर्मात्याला भेटला, म्हणाला अरे ते तुझं नाटकाचं काय झालं रे, नथुराम गोडसेचं? तो म्हणाला अरे काय ते सेन्सॉरच सर्टिफिकेटच मिळत नाही तर त्याच्यामुळं पुढं काहीच होऊ शकत नाही, सेन्सॉर शिवाय नाटक कसं करणार? तुम्हाला मला दे ना जरा एकदा स्क्रिप्ट, मी माझ्या गुजराती नाटक करायला सांगतो की मरा गुजरातीमध्ये ट्रान्सलेट करा आणि बघूया, गुजराती सेन्सॉरकडे पाठवून बघतो. तुम्हाला कसं होणार, अरे गांधी गुजराती प्रेक्षक येणार गुजराती, तर मराठीमध्येच होत नाही, तुला काय मिळणार, तरी चल तुझं नशीब आजमावून बघ. कमाल आहे, जसंच्या तसं त्यांनी मी नथुराम गोडसे बोलतो हे नाटक गांधी के गोडसे नावाने गुजरातीमध्ये ट्रान्सलेट केलं. ट्रान्सलेट केलं गुजराती रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ, म्हणजे मराठीमध्ये सेन्सॉर बोर्ड. हल्ली मराठीची अवस्था अशी झालेली आहे. तर 2 दिवसात गुजरातीमध्ये सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं. तो निर्माता उड्या मारायला, तो म्हणाला मी करतो, मी करतो. माझा निर्माता बिचारा बघत बसला, म्हणाला चायला हे बरं झालं. आणि त्यांनी राजेंद्र चावलाला घेतलं आणि ते गुजरातीमध्ये सादर करायला सुरुवात झाली. शांतपणे त्याच मुंबई शहरामध्ये त्याच नाट्यगृहामध्ये गुजराती प्रेक्षक येऊन बसत होते. गांधी के गोडसे नावाने आमचंच नाटक गुजरातीमध्ये ट्रान्सलेट केलेलं, शांतपणे प्रयोग होत होते, कुणालाही ऑब्जेक्शन नाही, कारण भाषेचा चमत्कार. मराठी भाषा, नथुराम गोडसे मुळात महाराष्ट्रीयन, मराठी भाषेमध्ये नाटककारांनी लिहिलेली भाषा आहे. एका गांधी हत्या करणाऱ्या एका गुन्हेगाराचं मनोगत आहे हे अख्खं नाटक, ज्याला या देशामध्ये
48 साली गांधींना मारल्यानंतर आमचं नाटक 98 साली आलं. 98 पर्यंत याला खलनायक ठरवलाय. एकाही आई वडिलांनी आपल्या मुलाचं नाव नथुराम ठेवलेलं नाही भारतात. नुसतं गोडसे फॅमिलीतल्या मुलींची लग्नही होत नव्हती, इतकी भयानक परिस्थिती होती. अशा या देशामध्ये हे नाटक गुजरातीमध्ये शांततेमध्ये पार पडलं. कुणालाही कसलंही ऑब्जेक्शन नाही. आणि एक दोन नाही, 80 प्रयोग झाले. 80 प्रयोग. आणि ह्या धर्तीवरती आमच्या निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डावर केस केली की जर माझंच नाटकाचं गुजराती ट्रान्सलेशन जर तुम्ही देत असाल सेन्सॉर, तर मग मला का नाही देत तुम्ही. आणि आता तर हे पण सिद्ध झालंय, कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काही प्रॉब्लेम नाही. 80 प्रयोग शांतपणे लोक येऊन बघून जातात. कोणी काही मारामाऱ्या नाही, काही नाही, कोणी विरोधही करत नाही. या बेसवर मलाही मिळालं पाहिजे. आणि मग आम्हाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं. आणि मग 10 जुलै 1998 प्रयोग सुरू झाले. प्रयोग सुरू झाले आणि मग एक एक अनुभव, म्हणजे विचारू नका असे एक भन्नाट अनुभव आम्ही अनुभवायला सुरुवात केली. म्हणजे एखाद्या नटाने 40-50 वर्ष या नाट्यसृष्टीमध्ये काम केल्यानंतर त्याच्या वाट्याला जेवढे अनुभव येतात, तेवढे अनुभव मला एकाच भूमिकेने दिले. म्हणजे मला पेट्रोल बॉम्ब टाकून जाळण्यापासून, माझी अख्खी बस जाळण्यापासून, स्टेजवर नाटक चालू असताना एकदम 50-60 काँग्रेसचे लोक धडाधड स्टेजवर यायचे, मला घेराव घालून उभे राहायचे, असे 101 भन्नाट अनुभव. आणि हे सगळे अनुभव मी घेत असताना रसिक प्रेक्षकांनी हाऊसफुलचा बोर्ड कधी खाली उतरू दिला नाही. म्हणजे मला महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना मानलंच पाहिजे की बाहेर शरद पोंक्षे मुर्दाबाद, नथुराम गोडसे मुर्दाबाद, महात्मा गांधी की जय असं म्हणत असताना त्याच्यातून प्रेक्षक येत होते, हाऊसफुल्ल प्रयोग होत होते. एकही प्रयोग आमचा रिकामा गेलेला नाही. एकही प्रयोग, 20 वर्ष 1100 प्रयोग, मी एकही प्रयोग रद्द पण केला नाही. मी कधी घाबरलो नाही, मी कधी भ्यालो नाही. माझ्या अशी चारही बाजूनी माझ्या स्टेजवरती चालू प्रयोगात लोक येऊन उभे राहायचे. पण ह्या सगळ्यावर मी ताकदीने उभा राहिलो. त्या सगळ्यांना कोणालाही घाबरलो नाही. त्या सगळ्यांना आम्ही हाकललं, पोलिसांना बोलवलं, पोलीस प्रोटेक्शनमध्ये प्रयोग केले. आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी मात्र आमच्या पाठीमागे अत्यंत स्ट्रॉंग उभे राहिले. एकमेव पॉलिटिशियन आमच्या पाठीशी उभा राहिला, त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे. त्यांनी बोलावून घेतलं, त्यांनी आमच्या निर्मात्याला बोलवलं आणि 7 प्रयोग झाले. दणादण प्रयोग, हाऊसफुल हाऊसफुल प्रयोग. असं तिकीट विक्री सुरू झाली की 2 तासात हाऊसफुल असं सुरू व्हायचं. असं करत 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 7 प्रयोग झाले. आणि 7 प्रयोगानंतर आमच्या लेखकाची एक मुलाखत झाली. लोकमत वर्तमानपत्राचे एक पत्रकार आमच्या लेखकाला मुलाखत घ्यायला घरी गेले. पत्रकारिता किती कुठल्या लेवलला जातात बघा, आणि कसं असतं बघा, हे प्रेक्षकांपर्यंत कधी ह्या गोष्टी पोचतच नाहीत. पत्रकार गेला, त्यावेळेला असे मोबाईल नव्हता, असं एक कॅसेट घालायचं, एक रेकॉर्डर यायचं माहिती आहे, त्याला आपण हेडफोन लावून गाणी ऐकायचो, असे कॅसेट टाकायचं त्याच्यात. हा, आणि त्यालाच रेकॉर्ड पण करता यायचो त्यावेळेला. हा, वॉकमन. आणि मग तो असा रेकॉर्ड करायला, त्यावेळेला काही पत्रकार रेकॉर्डिंगला असं समोर ठेवायचं आणि तुम्ही बोला, म्हणजे सगळं रेकॉर्ड होतं. आणि मग ते जाऊन लिहितात. प्रदीप दळवींना पूर्ण शाबूत आहे, माहिती आहे हा रेकॉर्ड करतोय. मुलाखतीला अत्यंत व्यवस्थित उत्तर देत आहेत. तेवढ्यात आमच्या लेखका नाटककाराची बायको चहा कॉफी घेऊन आली. प्रदीप दळवी पत्रकाराला म्हणाले, आता थांबा जरा वेळ, आपण चहा कॉफी घेऊ आणि मग परत पुढची मुलाखत आपण सुरू करू. म्हणून त्यांनी ते बंद केलं, तो वॉकमन बंद केला, बाजूला ठेवला, चहा कॉफी घेतली, काय ते पोहे वगैरे दिले ते खाल्ले, म्हणजे त्यांचं नमक खाल्लं. परत मुलाखत सुरू झाली. इन बिटवीन पोहे खा चहा पिता पिता आता अनऑफिशियल गप्पा सुरू झाल्या. आता लेखकाला माहिती आहे सगळं बंद आहे आणि हे तो छापणारने हा विश्वास. आणि त्यांनी विचारलं, खरंच सांगा प्रदीपजी, ह्या नाटकाचं यश काय वाटतं तुम्हाला की हे नाटक आता ज्या पद्धतीने चालू आहे आणि लोक तुटून पडत आहेत, म्हणजे
कमाल आहे ना की आपण ज्याला खलनायक बनवलं आहे इतिहासाने त्याची बाजू ऐकायला हाऊसफुल थिएटर पब्लिक एवढं जबरदस्त येते प्रत्येक प्रयोगाला. तर तुम्हाला काय वाटतं काय तुम्ही एक नाटककार म्हणून हे सगळं बघताना? तेव्हा प्रदीप दळवी एक वाक्य बोलून गेले की मला असं वाटतं की या नाटकाचे जेव्हा एक 4-5 प्रयोग होतील तोपर्यंत या देशातल्या गांधीजींचे पुतळे पाडून नथुरामचे पुतळे उभे केले पाहिजे असं लोकांना वाटावं इतकी परिस्थिती बदलून जाईल पूर्ण. आणि हा नथुराम जो खलनायक होता तो या नाटकानंतर हिरो होईल, नायक होईल या महाराष्ट्राचा. असं जेव्हा होईल तेव्हा मला वाटेल. आणि तोपर्यंत पोहे झाला, चहा संपले, परत ते घेतलं, रेकॉर्डला सुरुवात झाली. पुढची प्रदीर्घ मुलाखत जवळजवळ 2-2.5 तास मुलाखत झाली. त्या पत्रकारांनी रेकॉर्ड केलेलं काहीच छापलं नाही आणि चहा कॉफी पिताना पोहे खाताना जे अनऑफिशियल बोललं गेलं ते हेडिंग बनवलं. या देशामध्ये गांधींचे पुतळे पाडून नथुरामचे पुतळे उभे करा, लेखक प्रदीप दळवी. ते लोकमत, लोकमत हा पूर्णपणे काँग्रेसी विचारांचा. ते गेलं जोगी म्हणून एक खासदार होते राज्यसभेचे, तो वर्तमानपत्र त्या दिवशी त्यांच्यापर्यंत पोहोचलं. इन बिटवीन मुंबई महानगरपालिकेला पहिल्यांदा महापौर म्हणून महिला महापौर झाल्या होत्या काँग्रेसच्या. त्यांचे मिस्टर त्या वकील होते, ते निष्णात वकील होते. ते दोघं देनानाच्या प्रयोगाला आले होते. देनानाचा प्रयोग मला वाटते 4th प्रयोग होता. काय पॉलिटिक्स कसं घडतं बघा आणि नाटकावर बंदी कशी येते. त्या आहेत काँग्रेसच्या पहिल्या महिला महापौर मुंबईच्या, निर्मला, काय आडनाव त्यांचं कुणाला आठवते, निर्मला आठवेल मला आडनाव आठवेल. त्या आल्या वकिलाला घेऊन, नाटक बघून प्रचंड प्रभावित झाल्या त्या. साक्षात जिवंत नथुराम उभा करता तुम्ही, हे भयानक आहे नाटक. हे नाटक म्हणजे स्लो पॉयझनिंग आहे, हे संपूर्ण मतपरिवर्तन करू शकतं समाजाचं. एवढी ताकद आहे ज्या पद्धतीने नाटककाराने लिहिलंय आणि ज्या पद्धतीने तुम्ही ते सादर करता, मानलं पाहिजे. तुम्ही जपा स्वतःला, तुम्ही स्वतःला जपा. आणि तेवढ्यात त्यांनी नवऱ्याला कुठेतरी खाली पाठवलं. देनानाथ मंगेशकरला खाली मोठं मार्केट आहे आणि तो तिकडनं एक अशी लक्ष्मीची प्रतिमा घेऊन आला अशी चांदीची, आणि त्यांनी मला ती भेट दिली आणि मला हे नेहमी ठेवा, ही देवी तुमचं रक्षण करेल. पण मी असं नाटक कधी बघितलेलंच नाही. अशी भूमिका म्हणजे भूमिका जगणं म्हणजे काय हे मी पहिल्यांदा बघितलं. हे सगळं एक प्रेक्षक म्हणून तिने कौतुक केलं, पण ती होती काँग्रेसची. ती गाडीत बसली, तिने फोनाफोनी सुरू केली. असं एक नाटक मुंबईत आलेलं आहे, त्याचे आत्ताच प्रयोग झालेत. मी 4th प्रयोग बघितला आहे. ह्या नाटकाचे जर 100 प्रयोग झाले तर काँग्रेस निवडून येऊ शकत नाही. हे नाटक पहिलं बंद व्हायला तोपर्यंत लोकमतची मुलाखत, यांचा फोन आणि हे सगळं लोकसभा राज्यसभा. वाजपेयी पंतप्रधान आहेत, राज्य आहे भाजप शिवसेना युतीचं केंद्रात. अडवाणी केंद्रीय गृहमंत्री आहेत. महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी आहेत, म्हणजे शिवसेनेचं राज्य आहे. शिवसेना भाजप युतीचं राज्य आहे, आपल्या विचारांचं राज्य आहे, हिंदुत्ववादी विचारांचं राज्य आहे. आणि इतका गोंधळ घातला की लोकसभेचं कामकाज 2 दिवस तहकूब, राज्यसभेचं कामकाज 2 दिवस तहकूब, आणि शेवटी नाईलाजाने ते 13 पक्षांचं सपोर्टवर वाजपेयींचं गव्हर्नमेंट उभं होतं. आठवत असेल तुम्हाला, पूर्ण बहुमतात नव्हतं आतासाठी, त्यामुळे नाईलाज झाला त्यांचा आणि त्यांना बंदी जाहीर करावी लागली. आणि अडवाणींनी तिकडनं फॅक्स पाठवला, इकडनं बाळासाहेबांनी सांगितलं होतं मनोहर जोशींना, फॅक्स मशीन बंद करून ठेव, महाराष्ट्रामध्ये नथुराम बोललाच पाहिजे. दुसऱ्या दिवशी फार मोठा अग्रलेख, नाटकावर बंदी आली 17 जुलैला, आणि दुसऱ्या दिवशी अग्रलेख सामनामध्ये बाळासाहेबांनी लिहिला की नथुराम बोलला तर काँग्रेसच्या पोटात का दुखतं असं टायटल. खतरनाक अग्रलेख लिहिला होता. सलग 2 दिवस बाळासाहेब अग्रलेख लिहित होते. आम्हाला बोलवलं आणि पी के पंडित म्हणून फार मोठे वकील आहेत नागपूरचे, फार मोठे, म्हणजे 98 काहीतरी 30-40 हजार एका हिअरिंगची फी होती त्यांची, म्हणजे एवढा, म्हणजे त्यांनी कधी केस हरली नाही वगैरे असं ते सिनेमात दाखवतात ना एखादा वकील, तशा कॅटेगरीतले होते. बाळासाहेबांनी फोन लावला त्यांना, वेळ आहे का
बोलायचंय. हा बोला ना साहेब. बाळासाहेबांना कोण नाही म्हणणार. एक नाटक आहे आमचं नथुराम गोडसे, ते आमच्याच नतद्रष्ट्यांनी बंद पाडले. चालू करायचंय केस कोणावर, आमच्याच माणसावर. माझाच मुख्यमंत्री आहे आणि माझाच पंतप्रधान आहे आणि माझ्याच राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात केस लढायची. पण माझा नाट्य निर्माता आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत की तुमची काय ती मागातली फी ते देऊ शकत नाहीत. तर मग फोनवर हात ठेवला, निर्मात्याला विचारलं, मोठा आहे रे बाबा माणूस, विमान आम्ही तरी आणशील ना त्याला, एवढा तरी खर्च करशील की नाही. ते निर्माते हो, आणि जरा बऱ्या हॉटेलमध्ये ठेवा एसी रूम बी माझं. हा बाकी ते खर्च करतील निर्मात तुम्हाला, विमान आणि आणतील, बाकी ती कोर्टाची फी वगैरे काय घेऊ नका बरं का. केस जिंकलीच पाहिजे, बाळासाहेबांचा शब्द आहे. मला बाकी माहित नाही, कोण नाही म्हणणार. त्यांची टीम लावली कामाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे ते, आणि ते त्यानंतर 98 जुलै पासून ती केस कोर्टात केंद्र सरकारच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात, आणि डिसेंबर 2001 आम्ही केस जिंकलो. तीन वर्ष. कारण त्याचं फार मोठं कारण असं आहे की नंतर मग ते सगळे वकील, एकदा ज्यांनी केस जिंकून दिली ते सगळे वकील एकदा साहित्य संघामध्ये नाटकाला आले. तिकडे चर्चगेटला सर्व वकिलांसाठी आणि न्यायमूर्तींसाठी राहण्याची मोठ्या इमारती आहेत, तिथे सोसायटी आहे. फक्त सगळे वकील आणि सगळे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहतात तिथे. त्यामुळे रमेश भाटकरांची बायको आहे बघा, मृदुला भाटकर, त्या फार मोठ्या न्यायमूर्ती आहेत, तर त्या सगळ्या तिथे राहतात. तर एकदा आमच्या निर्मात्यांनी सगळ्यांना बोलवलं की तुमच्यामुळे नाटक सुटलं तर तुम्ही या. आणि तो संघातला प्रयोग असा होता, सगळे असे 7 का 8 न्यायमूर्ती, सगळे मोठी वकिलांची फौज, पहिल्या 2-3 रांगा नुसते सगळे वकील आणि न्यायमूर्ती बसलेले आणि त्यांच्यासमोर नाटक, आणि जवळ 12 लोकांची आम्ही नावं घेऊन सगळ्यांचे आभार व्यवहार मानले, त्या सगळ्यांना पुष्पगुच्छ वगैरे निर्मात्यांनी दिला आणि मग प्रयोग सुरू केला. मग नंतर चहा पाणी वगैरे झालं तेव्हा त्याने विचारलं नाही कसं काय, म्हणजे मला कुतूहल आहे नट म्हणून की तुम्ही हे सोडवलं कसं. ते म्हणाले काय असतं शरदजी, आता सांगायला हरकत नाही, न्यायमूर्ती कुठल्या विचारांचा आहे, जर आपल्या विरुद्ध विचारांचा असेल तर त्या दिवशी डेट्स घ्यायची पुढच्या, त्या दिवशी हिअरिंगला उभंच राहायचं नाही, कारण हरणार. एकदा निकाल लागल्यानंतर तुम्ही नाही काय करू शकत. कोण आहेत आज बाबा अमुक अमुक आहेत, मग नको आज ती केस उभी नाही राहायला पाहिजे. मग कोणीतरी मी असिस्टंटला पाठवायचो, पुढची तारीख घे, काहीतरी कारण सांगायची, मी नाही आहे, हा नाही आहे, तो नाही आहे. पण ही काही गुन्हेगार, म्हणजे ही काही क्रिमिनल केस नाही आहे, त्यामुळं तसं चालतं म्हणाले. आणि जोपर्यंत आपल्या विचारांचा न्यायमूर्ती येत नाही खंडपीठामध्ये तोपर्यंत केस उभी नाही करायची. आणि ज्या दिवशी आमची माणसं आली तिकडे त्या दिवशी मी स्वतः गेलो आणि मग काय अर्धा तास फक्त मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम वाचून दाखवले आणि नाटक आहे सेन्सॉर झालेलं आहे. परत तुम्ही आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड आहे, तर सेन्सॉर झाल्यानंतर तुमचा काय ऑब्जेक्शन आहे. आणि मग एकही वाक्य कट न करता मुंबई उच्च न्यायालयाने हे नाटक सोडलं 2001 डिसेंबर. आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलं होतं की निकाल लागल्यानंतर 3 महिन्याच्या त्याचा प्रयोग व्हायला पाहिजे, नाहीतर ह्याचे सगळे राईट्स परत जातील तुमचे निर्मात्याकडे. आता मोठा प्रॉब्लेम, निर्माता माझ्याकडे आला, शरद नाटक सुटलं आपलं, आता प्रयोग सुरू करूया, तर कशा काय तालमी करायच्या. माझ्या 8 मालिका चालू होत्या. तुम्हाला खोटं वाटेल, मी डे नाईट काम करायचो, म्हणजे 30 दिवस भरले की मग मी निर्मात्याला शूटिंगला रात्र पाळ्या द्यायला सुरू करायचो, असं माझं बिझी शेड्यूल होतं. म्हटलं तालमी कधी करणार, तालमी करायलाच वेळ नाही. पण नाटक तर 3 महिन्याच्या आत आलं पाहिजे, आपल्याला मार्च एंड पर्यंत नाटक आलंच पाहिजे, नाही तर परत राईट्स मिळवण्यासाठी पुन्हा एक वेगळी केस करावी लागेल आणि एवढी मेहनत केली ते सगळं वाया जाईल. म्हटलं माझी जबाबदारी आहे, काय करावं सुचेना. आणि मग आम्ही भाईदास नाट्यगृह पार्ल्यातलं नाटकाच्या तालमीची वेळ कधी माहिती आहे, रात्री 11 ते 2. मी सकाळी 9 ते 9 शूटिंग करायचो, तेव्हाकडं तेव्हा माझ्याकडे 4-व्हीलर नव्हती, माझ्याकडे स्कूटर होती. आणि मग स्कूटरवरनं मी शूटिंग संपलं 9 वाजता की तिथून मी रात्री 11 वाजता भाईदास पार्ल्याला पोचायचो.
आणि सगळे कलाकार वाट बघत असायचे. रात्री 11 ते 2 मी नाटकाची तालीम करायचो. नाटकाची तालीम करून मग मी घरी यायचो 3 वाजता. पुन्हा मी 7 वाजता उठून पुन्हा 9 शिफ्टला मी शूटिंगला जायचो. असं महिनाभर आम्ही तालीम केली आणि 16 मार्च 2002 पुन्हा एकदा नाटकाचा शुभारंभ झाला. प्रयोग क्रमांक 8 जे 7 झाल्यानंतर बंद झालं आणि तिथून जे सुरू झालं ते 18 मार्च 2018 पर्यंत 1100 प्रयोग. ज्या शब्दांची, ज्या शब्दांनी मला मोठं केलं अशा शब्दांची मी वाट बघत होतो. ते शब्द मला वाटायला आले. काय अप्रतिम लिहिलेलं आहे नाटक प्रदीप दळवींनी. कोणी पाहिले का तुमच्यापैकी चुकून? लेखक पण खूप लेखकाचंच आहे सगळं. अगदीच अगदी. आणि तुम्ही पण फारच सुंदर काम केलं. हा म्हणजे माझं म्हणणं आहे की 60-70% पूर्ण आहे. म्हणजे एक जण तरी कोणीतरी आहे. मी पण बघितलंय. अरे युट्यूबवर बघितलं नाही. मग युट्यूबवर नाही. युट्यूब माझं नाही. रिअल लाईफ मध्ये नाही बघता. नाही पण माझं नाही. युट्यूबवर माझं नाही आहे. ओरिजिनल नाटक बघण्या आणि ते जे काय होतं थिएटरमध्ये बसून तो एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणजे तो भन्नाट होता प्रकार. त्या पुण्यात राहतात त्यामुळे त्या बघायला मिळाले त्यांना. तर हिंदू धर्मामध्ये माणूस गेल्यानंतर अस्थिविसर्जन करतो आपण 10व्या दिवशी आणि अस्थिविसर्जन झालं की आत्म्याचा पुढचा प्रवास सुरू होतो असा आपल्याकडं समज आहे. अशी प्रथा आहे आपल्याकडं. म्हणून ते अस्थि आपण स्मशानात आणल्यानंतर दरवाज्याच्या बाहेर 10 दिवस ते अशा बांधून ठेवलेल्या असतात आणि असं म्हटलं जातं की तिच्यावर आत्मा तो बसून बघत असतो सगळं. 10 दिवसानंतर मग ते अस्थि विसर्जन झालं की त्याचा पुढचा परलोकीचा प्रवास सुरू होतो. पुनर्जन्म मानणारी आपली धर्म आहे आपला. नथुराम गोडसेनी अशा मृत्यूपत्रच लिहून ठेवलंय की त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी लिहिलंय की हिंदूंची ओळख ज्या सिंधू नदीमुळे झालेली आहे. आपल्याला हिंदू म्हणतात ह्या हिंदू शब्द ज्या सिंधू नदीवरनं आलाय ती सिंधू नदी भारत पाकिस्तान फाळणीमध्ये पाकिस्तानमध्ये गेली. सिंधू नदी आज आपल्याकडे नाही. ज्याच्यामुळे आपली आयडेंटिटी आहे ती नदी आपल्याकडे वाहतच नाही. ती पाकिस्तानात वाहते. ती नदी ज्या दिवशी पुन्हा हिंदुस्थानात वाहील त्याच दिवशी माझ्या अस्थींचं विसर्जन त्याच सिंधू नदीमध्ये करायचं असं मृत्यूपत्र लिहून ठेवलं आहे. आजही तुम्ही जर भारतात गेलात आणि कधी जर पुण्याला जायला मिळालं तर तुम्ही बालगंधर्व नाट्य मंदिराच्या पाठीमागं संभाजी गार्डन आहे. खूप मोठं गार्डन आहे आणि त्या गार्डनच्या समोर एक गल्ली आहे शिवसागर हॉटेलला लागून. तिथे जर कधी कोणाला जाऊन विचारलं की ते गोडसेंचा बंगला कुठे आहे तर तुम्हाला कोणी दाखवेल. तिथे कधीतरी जा. त्यांना सांगायला शरद पोंक्षेंनी पाठवलंय की लगेच तुम्हाला दरवाजे उघडतात. कारण मी आता त्यांच्या कुटुंबातलाच एक असल्यासारखं आहे. आणि त्यांना सांगा की मला त्या 49 साली फासावर लटकवल्यापासून आज 2023 पर्यंत अस्थिकलश जपून ठेवलाय. तो अस्थिकलश मला बघायचा आहे. नथुरामनी गांधींना मारल्यानंतर जे रक्त त्याच्या अंगावर सांडलं ते सगळे कपडे त्याचं मृत्यूपत्र सगळंच्या सगळं जसंच्या तसं जतन करून ठेवलेलं आहे. आणि दर 15 नोव्हेंबरला त्याला फाशी झाली 49 15 तारखेला तो अस्थिकलश त्या कपाटातनं बाहेर काढला जातो. त्याचं पूजन होतं. जवळजवळ 5 मृत्यूपत्राचं वाचन होतं. 500-700 माणसं राजस्थान बंगाल पंजाब पासून आलेली असतात. पंजाबमध्ये तुम्हाला खोटं वाटेल ऐकून गुरु गोविंद सिंहांच्या बाजूला नथुरामचे फोटो लावून पंजाबातल्या असंख्य घरामध्ये त्याची पूजा होते. कारण सगळ्यात शेवटचा जो निर्णय घेतला तो पंजाबमध्ये घेतलाय त्यांनी. जेव्हा पंजाबमध्ये सुरावर्दीची माणसं पंजाबी स्त्रियांवरती रेप करत होती त्यांचे स्तन कापून फेकले जात होते आणि ते स्तन गोळा करून 2 पिशव्यांमध्ये भरून जिथे गांधीजी रघुपती राघव राजाराम प्रार्थना करत होते तिथे त्यांच्या समोर जाऊन ते ठेवले आणि त्यांनी म्हटलं आता तरी तुम्ही काही बोलणार आहात का. ज्या सुरावर्दीचे सगळे माणसं जे हिंदू स्त्रियांवर अत्याचार करत होते तो सुरावर्दी त्यावेळेला व्यासपीठावरती गांधींच्या मांडीला मांडी लावून बसलेला होता. आणि हे सगळं चित्र बघितल्यानंतर नथुरामने ठरवलं की नाही आता
ही म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलं, आता हा माणूस संपला पाहिजे. आणि तिथून तो पुण्याला आला. पुण्याला आला त्यांनी अग्रणी आणि हिंदू राष्ट्र अशी दोन वर्तमानपत्र तो चालवायचा. आणि त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये त्यांनी नाना आपटे त्याचा जो संपादक होता सहसंपादक त्याला बोलावून घेतला. आणि त्यांनी पहिल्यांदा आपल्या मनातला विचार सांगितला की असं असं घडलेलं आहे आणि आता मला हा माणूस मारायचा आहे. आणि मग त्यांच्यामध्ये खूप मोठी चर्चा होते. अनेक प्रकाराने मारण्याव्यतिरिक्त काही दुसरा मार्ग नाही का, तर त्या सगळ्या मार्गांवर चर्चा होऊन फायनली ते मारायचं असं ठरवतात. आणि तिथून ते दुसऱ्या दिवशी दिल्लीला जायचं असतं. दिल्लीला जाण्यासाठी म्हणून ते मुंबईमध्ये येतात. आणि नानाला म्हणतो की इथून मी आता जाणार दिल्लीत, गांधींना मारणार, मारलं की मी अटक होणार, मी काय पळून जाणार नाही आहे. मला मारलं, अटक झाल्यानंतर मला नॅचरली फासावर लटकवणार आणि आपल्या गुरूंचं शेवटचं दर्शनच होणार नाही, तर आपण एकदा सावरकर सदनात जाऊ आणि नमस्कार करू तात्यांना आणि मग तिथून आपण निघू. तर नाना म्हणतो सांगायचं का तात्यांना, मला अजिबात नाही, तात्यांना यातलं कळताच कामा नाही, कारण त्यांना कळलं तर मला खात्री आहे की ते मला समोर बसवतील आणि माझं मतपरिवर्तन करतील. कारण जेव्हा गोपाळकृष्ण गोखलेंना हिंदू महासभेचे काही तरुण मारायला गेले होते त्यावेळेला सावरकरांनी त्यांचं मतपरिवर्तन केलं होतं आणि सांगितलं होतं की हत्या कधीही करायची नाही आणि स्वकीयांची तर नाहीच नाही, भले कितीही आपल्या मतविरोधी असले माणसं, वैचारिक विरोध कितीही जरी असला तरी स्वकीयांची हत्या कधीच करायची नाही. आणि त्यामुळं ते आपल्याला मतपरिवर्तन करतील, आपलं बौद्धिक घेतील. आणि एकदा का माझ्या गुरुंनी मला नको म्हटलं की त्यांचा शब्द मोडून मग गांधी हत्या करणं मग मला अवघड होऊन बसेल. त्यामुळे फक्त एकदा दर्शन घेऊ, शेवटचं नमस्कार करू आणि आपण तिथून निघून जाऊ. आणि मग त्यांनी भेटले, नमस्कार केला आणि तिथून दिल्लीला गेले. आणि मग पुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे. तर नाटक आत्मा बोलतो, आत्मा आपलं आपली हिस्ट्री सांगतो अशा पद्धतीने नाटक लिहिलं गेलंय. की त्या आत्म्याला मुक्ती नाहीये, तो आत्मा आजही फिरत असेल. जर अस्थिविसर्जन झालं नाही म्हणून आत्मा जर मुक्त नाही तर तो फिरत असणार नॅचरली, हे लॉजिक लावून नाटक अख्खं लिहिलं गेलेलं आहे. आणि तो आत्मा प्रेक्षकांशी बोलतोय आणि स्टेजवरती तो आत्मा येतो आणि तो बोलायला लागतो, मी कोण, कुठून, काय. आणि अशा पद्धतीने हे लिहिलंय, अफलातून लिहिलेलं स्वगत आहे. आता मला मध्येच विसरायला होईल कारण 18 साली मी नाटक बंद केलंय, आज 23 साल आहे, मध्ये खूप पाणी वाहून गेलेलं आहे. कुठेतरी थांबलंच पाहिजे ना शेवटी, माणसाने कुठेतरी थांबलं पाहिजे. 1100 प्रयोग 20 वर्ष एकच भूमिका मी करत होतो. एखाद्या अभिनेत्यासाठी फार अवघड असतं, त्याच्यामध्ये हे नाटक एवढं सोपं नाही. या नाटकात अनेक जीवावर मारायला येणारे प्रसंग मी अनुभवलेले आहेत. असे प्रसंग झेलत झेलत मला ठार मारायला माणसं आली, मला जाळायला माणसं आली. माझ्या नाटकाच्या बसमध्ये असे खुर्चीवर पेट्रोल बॉम्ब टाकून अख्खी बस उडवली, असे अनेक प्रसंग मी अनुभवलेले आहेत. दुसरं म्हणजे वय, 39व्या वर्षी फासावर लटकला. ज्या दिवशी माझा 50वा वाढदिवस झाला त्या दिवशी मी हे ठरवलं की आता पुढच्या 1-2 वर्षात हे नाटक आता आपण गुंडाळूया, आता एक विशिष्ट एक पिरियड करून आपण जाहीर करून थांबूया. आणि मी मार्चला 2018 साली जाहीर केलं की यापुढे या भूमिकेत मी कधी दिसणार नाही, हे पुढचे माझे शेवटचे प्रयोग आहेत. आणि लोकांनी म्हणजे रडले लोक अक्षरशः. आम्ही नाटक संपल्यानंतर पडद्याच्या बाहेरून नमस्कार करायचो तेव्हा लोक रडायचे, ओरडून सांगायचे, अहो बंद नका करू, बंद नका करू, आमच्या पुढच्या पिढ्यांना कसं कळणार इतिहास, प्लीज प्लीज करू नका, बंद प्लीज करू नका. पण मी माझ्या शब्दावर ठाम राहिलो आणि ते बंद केलं. सिनेमा काने केला त्याचा? फायनान्सर लागतो आणि 25 कोटी लागतात त्यासाठी, ते द्यायला कोणी तयार नाही आहे म्हणून थांबलोय. कुठल्या तरी एका प्रयोगाचं कम्प्लीट कोणीतरी फिल्मिंग केलंय का? नाही, मी स्वतःच केलेलं आहे. सगळं बघायला मिळेल तुम्हाला, तुम्हाला बघायला मिळेल. मी सांगतो एक जरा स्वगत म्हणतो आणि मग तुम्हाला ते सगळं सांगतो. तर पडदा उघडतो आणि तो आत्मा बोलायला लागतो, नमस्कार. आपण सगळेजण मला अनोळखी आहात. खर तर अनोळखी हा शब्द चुकीचा आहे नाही,
बघा ना, अनोळखी या शब्दामध्येच अभावानं का होईना पण ओळखीचा उच्चार आहे. तुम्ही सगळेजण मला नवीन आहात, पण नवीन आहात म्हणजे परके नव्हेत. तुमच्यापैकी जे अतिशय तरुण आहेत त्यांचा त्यावेळेला जन्मही झाला नसेल. शासकीय इतिहासामध्ये केवळ एक हिंदू माथे फिरू म्हणून तुम्ही माझी नोंद वाचली असेल. आणि जे मध्यमवयीन आहेत त्यांच्यापैकी काही त्यावेळेला चाललेली ब्राह्मणांची कत्तल पाहून पळून जाणाऱ्या आपल्या आई वडिलांना बिलगून कोण हा नतो राम, त्याच्यासाठी आमची घरं का जळतायत असा प्रश्न विचारणारे असतील. जे म्हातारे आहेत जुनी खोडं त्यांना मात्र मी आठवत असेल. वृत्तपत्रातून वाचलेला, आकाशवाणीवरून ऐकलेला मी, माझं आणि नाना आपटेचं अग्रणी हे वृत्तपत्र देखील त्यांनी वाचलं असेल. सभांमधली माझी भाषणं ऐकली असतील, काही जण प्रत्यक्ष मला भेटलेही असतील, पण ही भेट, ही ओळख 30 जानेवारी 1948 नंतर त्यांनी सतत नाकारली असेल. नाही पण ते आत्ता इथं नसतील. एवढ्या मोठ्या माणसा, एवढ्या म्हाताऱ्या लोकांना इथवर घेऊन येणार कोण? तर एवढे म्हातारे माझे समवयस्क. माझं वय किती असं वाटतंय तुम्हाला? 101. खरं नाही वाटत. तुम्ही म्हणाल खोटं बोलतोय, हा तरुण तर दिसतो. या तारुण्याचं रहस्य आहे माझा मृत्यू. मृत्यू हे चिरतारुण्याचं वरदान आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही पटत. बघा, तुमच्या अतिशय जवळच्या एखाद्या मृत माणसाची प्रतिमा आणा डोळ्यासमोर. 20-25 वर्षांपूर्वी मृत झालेल्या एखाद्या सुहृदाची प्रतिमा अशी भिंतीवरती टांगलेली. आज आत्ता त्या प्रतिमेतल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसतात तुम्हाला. त्याचे दात बघा अजूनही शाबूत असतील, डोक्यावरती काळे भोर केस असे मस्तपैकी भुरू भुरू उडत असतील. आणि तुमच्या डोक्यावर, डोक्याला हात लावू नका, कदाचित हाताला काहीच लागणार नाही. तर तो मृत आहे का? तर तो तरुण आहे कारण तो मृत आहे. वृद्धत्वाचा शाप हा फक्त जिवंत शरीराला असतो. आणि मला तर चिरतारुण्याचं वरदान तात्याराव सावरकरांनी दिलंय. तात्याराव सावरकर, सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटेल अशी कठोरता, आणि साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता, आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे विनायक दामोदर सावरकर. काय लिहिलं होते म्हणजे सावरकरांचं वर्णन एका वाक्यात करा हे फक्त मराठीमध्येच होऊ शकत. ह्याचं ट्रान्सलेशन मला तुम्ही कुठल्याही भाषेत करून दाखवा, मी काही हरा. कसं केलं त्यांनी गुजरातीत, कसं केलं हे सगळं? एकदा गुजरातीत तेवढी धार नाही आली म्हणून तर नाटकावर बंदी नाही आली. मराठी भाषा म्हणजे दुधारी तलवार आहे. त्याला पर्याय नाही काही. आणि मग बंदी, मग परत प्रयोग सुरू. पण रसिकांनी इतकं अफाट प्रेम केलं ना, अफाट प्रेम. एक बाई आठवतात, 2-3 किस्से सांगतो, फार गमतीदार पण आहेत आणि खूप असे टच्ची पण किस्से आहेत. एक सामान्य बाई भरतनाट्य मंदिराचं नाटक संपल्यावर भेटायला आल्या मला. ती किती लेवलचं लोकप्रेम करतात नाटावर. जसं आज तुम्ही सगळेजण फक्त गप्पा ऐकायला आल्या एवढा वेळ काढून. त्या बाई आल्या, अतिशय सामाजिक, त्यांची साडी आणि त्यांच्या चपला आणि त्यांच्याकडे बघून कळेल की आर्थिक परिस्थिती फार फार काही नाही आहे यांची. कशाकशे यांनी नाटकाचं सुद्धा तिकीट कसं बसं काढलं असेल, कारण 100-150 रुपये नाटकाचं तिकीट असतं. हातामध्ये कशी पिशवी होती कापडी. आल्या, ढसाढसा रडल्या, असा हात धरून नमस्कार केला मला वाकून. असं हजारो माणसं ते नाटक बघितल्यानंतर पाया पडतात. मोठी मोठी माणसं, 80-80 वर्षाचे म्हातारे गृहस्थ येऊन पाया पडतात. काय होतं त्यांना ते नाटक बघून? कारण तो अनुभव मी कधीच घेऊ शकत नाही. ते नाटक बघण्याचा अनुभव मी कसा घेणार ना? मला कधीच तो घेता येणार नाही. तर आणि त्यांनी त्या कापडी पिशवीतून एक असा लिफाफा काढला, माझ्या पायावर ठेवला, नमस्कार केला आणि त्या निघून गेल्या. मला आधी त्यांचा चेहरा आठवतो फक्त, पण ते कोण आहेत काहीच माहीत नाही. तो लिफाफा उचलला मी, खिशात ठेवला. खूप रांग होती प्रेक्षकांची भेटायला येणाऱ्या, सगळे भेटून गेले. ते सगळे भेटून जेव्हा असं नेहमी हा एक फार भयंकर क्षण असतो नटाच्या आयुष्यात. असा थिएटर पॅक
टाळ्यांचा कडकडाट सगळ्या नजरा, म्हणजे 1200 प्रेक्षक असतील तर 12 × 2 = 2400 डोळे तुमच्यावर लागलेले असतात 2.5 तास. जीवाच्या आकांताने ते तुमचे असे कानात प्राण आणून तुमचे शब्द आणि शब्द ऐकत असतात, उत्स्फूर्त टाळ्या वाजवत असतात आणि सगळे निघून जातात ना, जेव्हा सगळं रिकाम होतं आणि एकटा नट उरतो ना, तेव्हा ते तो क्षण भयानक असतो. कोणीच नसतं समोर आणि एका क्षणात, म्हणजे ते शिरवाडकरांनी नटसम्राटमध्ये लिहिले ना की रंगभूमीवरचा नट म्हणजे फुटलाईटच्या प्रकाशातलं इंद्रधनुष्य. तो फुटलाईटचा प्रकाश असतो, पडदा उघडलेला असतो, तेव्हा इंद्रधनुष्य 7 रंगांमध्ये तो असा निखरत असतो आणि जेव्हा ते सगळं संपतं तेव्हा कोणी विचारत नाही. आणि मला एकदम त्या बाई आठवल्या, म्हटलं अरे त्यांनी आपल्याला काहीतरी दिलंय. म्हणून मी एकटाच भरतला ते लिफाफा काढला, म्हटलं काहीतरी पत्र वगैरे असेल बहुतेक, पण खूप लोक अशी पत्र त्यांच्या भावना व्यक्त करायला त्यांना जमत नाही, मग पत्ररूपी कोण कविता करतं माझ्यावर असं आणून देतात असा मला अनुभव होता. म्हणून मी ते पाकिट उघडलं तर त्याच्यामध्ये एक चेक होता, बँक ऑफ महाराष्ट्र वर माझं नाव होतं, खाली त्या बाईची सही होती आणि जिथे पैसे आपण लिहितो ना तो चौकोनामध्ये, तो चौकोन रिकामा होता आणि तुम्हाला हवे तेवढे पैसे त्याच्यात तुम्ही लिहा. आणि एक क्षणभर मला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला, कारण तिने त्याच्यावर पैसे न लिहिणं म्हणजे तिच्या मनापासून तिला करोडो रुपये मला द्यायची इच्छा असणार पण ती देऊ शकत नसणार. माणसं आहोत आपण, सामान्य माणसं आहोत, गरजात कुणाच्या कधी संपतच नाही, त्यामुळं कधीतरी उद्या भविष्यात यायला घरात प्रॉब्लेम आला आणि पैशाची गरज भासली तर हा चेक वटवण्याची दुर्बुद्धी होईल मला, म्हणून मी तो चेक घेतला. आणि पहिल्यांदा फोटो लॅमिनेशन करणारं दुकान असतं ना त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हटला लॅमिनेट कर, ह्या मला वटवताच यायला नाही पाहिजे आणि तुम्ही लॅमिनेट करून टाका. माझं पुस्तक आहे मी आणि नथुराव, आता नाही आहे आपल्याकडे ना, नेमकं नाही आहे, तर त्या पुस्तकामध्ये त्या फोटो त्या चेकचा फोटो छापला आहे मी. ह्याच्या ह्याच्यात आहे बघा, तो जरा फोटो काढून दाखवा, त्याच्यामध्ये त्या चेकचा फोटो छापला आहे मी मुद्दा म्हणून की माझ्या आयुष्यातला असा पुरस्कार कधीच मिळणार नाही. तसं एक माणूस आला, चौथ्यांदा म्हणाला मी आलोय नाटकाला. बरं, या नाटकाला 20 वेळा 25 वेळा 56 वेळा असं बघणारी लोक आहेत बरं का. तसं एक गृहस्थ आहेत अत्रे रंगमंदिर कल्याणला, ते गृहस्थ अत्रे रंगमंदिर मध्ये 1998 ते 2018 एवढ्या 20 वर्षात जेवढे प्रयोग झाले, काहीतरी 97 प्रयोग आम्ही त्या नाट्यगृहात केले एवढ्या वर्षात, ते सगळेच्या सगळे प्रयोग, त्यांचं गृहस्थांचं नाव आहे पिंपळ खरे, त्यांचं पण नाव लिहिलंय पुस्तकात मी, तर त्यांनी प्रत्येक प्रयोग बघितलाय आणि नंतर नंतर 20-22 प्रयोगानंतर नाट्यगृहवाल्यांना हे माहीत होतं की C11-12 ह्या 2 सीट पिंपळखरे आल्याशिवाय राहणार नाही, अख्खं हाऊसफुल व्हायचं थिएटर, पण C11-12 त्यांनी कधी विकलं नाही, थिएटर तिकीट बुकिंगवाल्यांनी कधी त्या 2 सीट विकल्या नाहीत. आणि मग ते अर्धा पाऊण तास आधी बरोबर 4 चा प्रयोग 3:30 – 4:15 पिंपळखरे, बरं ते 2 का, कारण ते स्वतः बघायचे आणि प्रत्येक प्रयोग ते एका माणसाला स्वतःच्या पैशाने दाखवले, म्हणून 2 सीट C11-12. म्हणजे नंतर नंतर मला टेन्शन यायचं अत्रे रंगमंदिरला प्रयोग, अरे देवा, कारण माझ्या बरोबर C11 मधले पिंपळखरे डायलॉग बोलायचे नंतर नंतर असे असे ते बसायचे, नमस्कार माय पाठोपाठ मला दडपण यायचं, चायला मी विसरलो तर आहे सांगायला म्हणून ते अख्खं नाटक हा हू मधले श्वासोश्वास मिळत नाहीये. अरे आहे बघ ना, सगळे फोटो काढले मिळत असे अनुभव एक एक शक्य. तर तो माणूस आला चौथ्यांदा, म्हणा मी चौथ्यांदा आलोय आणि मग परत रंग म्हणजे मेकअप रूम मधनं भेट बाहेर गेला आणि परत आला, म्हणाल सॉरी विसरलो मी तुमच्यासाठी एक भेट आणली. हा बघा त्याचं नाव आहे.
दाखवू सगळ्यांना. नाव सही आहे ती सही कळत नाहीये काय आहे ती. इंग्लिश मध्ये बघा 20/6/2002 हा शरद कुंभशे फार छान इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. कॉस्मॉस बँक आहे कोऑपरेटिव्ह बँक सगळ्यांना दाखवा. हा माझ्या आयुष्यातला ऑस्कर पुरस्कार आहे माझ्यासाठी. त्यांना आवड कळत नाही ना माणसाला कसं मी काय करू या माणसासाठी, माझ्याकडनं काय मदत होऊ शकते का, काय करावं मी. तर मला काहीतरी पैसे द्यावे. पैसे खूप लोक देतात म्हणजे असे खूप पैसे देतात आणून की एक 500 एक 2 नोटा असतात, कधी 1500 रुपये पाकिटात घालून देतात. आता आता तर 5-5, 10-10 हजाराचे चेक पण आणून देतात की तुमचं जे काय कार्य तुम्ही करताय त्या कार्याला आपली माझी छोटीशी मदत. काय भावना असते माहितीये का सामान्य माणसाला की मी मलाही वाटत असं देव देश धर्मासाठी काहीतरी करावं पण मला कळत नाही काय करावं. माझ्याकडे कुठली कला नाही, मी फारच सामान्य आहे, मी काहीच करू शकत नाही. मी तुमच्यासारखं व्याख्यानं देऊ शकत नाही, मी कार्यक्रम करू शकत नाही, मी नाटकात काम करू शकत नाही. भावना असतात. मी पॉलिटिक्स मध्ये जाऊ शकत नाही ना मिलिटरीत जाऊ शकत नाही. मी इतकी सामान्य मी काय करू शकते. तर असं काम करणारा एखाद्या माणसाला आर्थिक मदत करावी थोडीशी असं म्हणून मला वाटतं की देत असावे. असे 101 अनुभव. नागपूरला प्रयोग, नागपूरचा प्रयोग झाला. नागपूर दौऱ्यावर 6 प्रयोग झाले आणि चंद्रपूरला आम्ही गेलो. पुढचा प्रयोग चंद्रपूरला आणि नाटकाला नागपूरचे DIG आले होते. पोलीस डिपार्टमेंट अख्खं नागपूरपासून अख्खा मोठा विदर्भ त्यांच्या हातात. सगळ्या पोलीस स्टेशनचे सर्वोच्च पद DIG. ते नाटक बघितल्यानंतर एवढे प्रभावित झाले, मला म्हणाले याल का उद्या सकाळी आमच्या घरी चहा पानाला सकाळच्या. तर मी म्हटलं मी एकटा नाही जात, माझी अख्खी टीम असते, माझे 11 कलावंत आणि मी कधी नाटकाच्या दौऱ्यावर कुणी मला जेवायला बोलवा नाश्त्याला बोलवा मी एकटा नाही जात, मी सगळ्यांना घेऊन येणार. म्हणजे अरे अख्खी टीम घेऊन याव, बॅकस्टेजपासून घेऊन या, मला काही प्रॉब्लेम नाही. गेलो त्यांचं मोठं शासकीय निवासस्थान, प्रचंड मोठे हवेली वगैरे. मग त्यांनी कसं खायला प्यायला चहा कॉफी, मग थोड्या वेळ गप्पा टप्पा, मग जेवण सगळं झालं. जाताना मला त्यांचं आयकार्ड दिलं, म्हणाले माझे 2-3 नंबर आहे त्याच्यावर, ऑफिसचाही आहे घरचाही नंबर आहे. संपूर्ण विदर्भामध्ये तुम्ही प्रयोग करताय, कुठेही काही प्रॉब्लेम येऊ शकतो, कधीही प्रॉब्लेम आला ह्या फोन नंबरवर फोन करा, मी तिथलं पोलीस स्टेशनला लगेच कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, काळजी करू नका. हे नाटक व्हायला पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे. आता मी पदावर नाही म्हणून मी घरात आहे. आणि चंद्रपूरला आपले मग त्यानंतर इकडे तिकडे अमरावतीचा प्रयोग झाला, भुसावळचा झाला आणि मग चंद्रपूरचा प्रयोग. आता चंद्रपूरला जाताना नक्षलिस्ट एरियामधनं जावं लागतं, संपूर्ण नक्षलिस्ट एरियामध्ये येतो आणि तिथे पद्धत आहे अशी की एक एकटी गाडी जाऊ देत नाही. ते पोलीस स्टेशन आहे त्या जंगलात प्रवेश करायच्या आधी तिथे थांबते, मग 10 गाड्या लाईनीत, मग त्या 10 गाड्यांच्या पुढे पोलिसांची गाडी मागे आणि मग तिथून ते 60-70 किलोमीटर अख्खं जंगल क्रॉस करेपर्यंत थांबायचं नाही मध्ये अजिबात. ते एका विशिष्ट स्पीडनी गाड्या घेऊन जायच्या असं तो प्रकार असतो. तर आम्ही आपले थांबलो थोडा वेळ तिथे, मग 10 गाड्या जमल्या, 10 गाड्या लागतात. मग 10 गाड्या जमल्यावर आमचं वरात निघाली आमची मागं पुढं पोलिसांची जीप अशी आणि आम्ही तिकडे पोचलो. प्रयोग सुरू झाला. हाऊस पॅक शो. 30-30, 40-40 किलोमीटर अंतरावरनं लोक नाटक बघायला येतात. बायका मुलं लहान मुलं कुठे ठेवणार ते त्यांनाही घेऊन येतात. पॅक शो. पहिल्यापासून टाळ्यांचा कडकडाट. गांधी हत्येचा प्रवेश संपला आणि धडाधड सगळी थिएटरची दरवाजे उघडले असे आणि एक काँग्रेसचा आमदार आत घुसला आणि एकदम त्याने आरोळ्या ठोकायला सुरुवात. नथुराम गोडसे मुर्दाबाद, नथुराम गोडसे मुर्दाबाद. आणि धनादन काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आत घुसायला सुरुवात झाली. स्टेजवर आले, मला असं पूर्ण वेटोळं केलं. सगळे आमचे बाकीचे कलाकार पळाले मेकअप रूममध्ये जाऊन, आतमधनं कडे लावून बसले.
मी घाबरलोच नाही, काय माहित नाही माझ्यात कुठून बळ येतं मला माहित नाही. असं वाटतं मला कदाचित तो आत्मा असेल तर तो मला प्रोटेक्ट करत असावा कदाचित, कारण मला कधीच भीती वाटली नाही. म्हणजे मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही, भीती वाटली असती तर मी प्रयोग रद्द केला असता. मी शांतपणे असं उभा राहिलो, ते माझ्या अंगावर येत होते असे इथपर्यंत यायचे, शिव्यागाळी करायचे, मग ब्राह्मण जातीवरनं खूप घाण बडबडायला सुरुवात केली. मारलं वगैरे नाही, शिशी एवढी हिंमतच नाही कोणाच्या. आणि प्रेक्षक बघत होते, प्रेक्षक बघत होते, पोलीस अख्खे लाईनीत पोलीस उभे, पोलीस सगळे विकले गेलेले, कोणी काही करायचं नाही, अशी सगळी परिस्थिती. नाटक थांबलं 1.5-2 तास हा तमाशा. वेगळं नाटक बघायला मिळालं प्रेक्षकांना. पण हे सगळं घडत असताना तो आमदार एकदा माझ्याकडे यायचा, मग एकदा प्रेक्षकांमध्ये कोण बसला कशाला, चला घरी चला, हे नाटक कधी होणार नाही, ते चंद्रपुरामध्ये आम्ही गांधीजींचा अपमान सहन करणार नाही, या ब्राह्मणांची हे ते खूप. ब्राह्मण जातीचा तर प्रत्येक ठिकाणी उद्धार व्हायचा, कारण गोडसे ब्राह्मण, नट पोंक्षे ब्राह्मण आणि दिग्दर्शक आपटे ब्राह्मण, त्यामुळे यथेच म्हणजे जे काय जे जे काय म्हणून म्हणता येईल ते त्यांना अॅट्रॉसिटी लागत नाही. ब्राह्मणाला किती शिव्या दिल्या तरी आपल्याकडे अॅट्रॉसिटी नाही, ती दुसऱ्या जातींसाठी अॅट्रॉसिटी कायदा आहे, ब्राह्मणांसाठी असं काहीच नाही. आणि ते 3% ते आयुष्यात कधी रस्त्यावर येत नाही. ते आता विसरून गेलेत की सगळे क्रांतिकारक ब्राह्मण होते, हे ब्राह्मण समाज आता विसरला आहे, त्यामुळं फारच असं आताचे ब्राह्मण समाज एकदम पुचाड झालेला आहे सध्या, त्यामुळे कोणी त्याला घाबरायचं काही कारण नाही. हे सगळं 1.5 तास चालू होतं, प्रेक्षकातला एकही माणूस बाहेर पडला नाही, घाबरला नाही, एकही बाई घाबरली नाही. कित्येकांची अशी लहान मुलं कडेवर होती, त्याही घाबरल्या नाहीत, त्याही भिडत होत्या. त्या तुम्हाला तुम्ही कोण आम्हाला सांगणार जायला घरी, आम्हाला नाटक पाहायचं आहे, महाराष्ट्रात सगळीकडे प्रयोग होता, चंद्रपूरवाल्यांनी एक तर कधी नाही तो एक प्रयोग लागलाय आम्हाला बघायचं आहे, असं ते सगळं चालू आहे. पोलीस शांतपणे बघतायत. हा आणि मला 2 दिवसापूर्वीची त्या DI च्या घरचा नाश्ता आठवला. हा आणि म्हटलं ह्याला त्याने आपल्याला काढलं दिलंय, बघितलं घड्याळात तर 2 वाजलेत रात्रीचे, 10:45 प्रयोग सुरू झाला, तो मध्ये थांबला, त्यानंतर हा तमाशा चालू आहे, 2 वाजलेत. काय करावं, पर्याय नाही काही. म्हटलं एकदा आपण त्या पोलीस ऑफिसरला जाऊन भेटूया. मी त्या जे सायलीत लाईनीत उभे त्यांच्यावर गेलो, त्याच्या छातीवर बोर्ड तर पांडे नाव लिहिलं होतं. म्हटलं नमस्कार पांडे सर. हा काय, तुम्ही कायदा सुव्यवस्था राखणं हे तुमचं काम आहे, मुंबई उच्च न्यायालयाने जे नाटक सोडलंय ते नाटक सोडताना त्याच्यामध्ये रिमार्क मारलाय की जिथे कुठे प्रयोग होईल तिथली कायदा सुव्यवस्था तिथल्या स्थानिक पोलिसांनी सांभाळावी. आणि म्हटलं तुम्ही हा तमाशा बघत कसे काय बसलाय, तर मला आम्हाला काय सांगू नका, तुम्ही नाटक बंद करा आणि तुम्ही जा गपचूप. म्हटलं मी नाटक बेटक तू नाही सांगायचं, म्हटलं मला पांडे तुम्ही नाही सांगायचं मला. आता म्हटलं थांबा, आता तुमच्या बापाला मी फोन लावतो. मी मेकअप रूममध्ये गेलो, ते काढलं, फोन लावला, रात्रीचा त्याने उचलला. म्हटलं माफ करा, तुम्हाला विचित्र वेळेला मी उठवलंय, बोला बोला म्हणाले. चंद्रपुरात आलोय, असा असा तमाशा चालू आहे इथे. आणि पोलीस आहेत की नाही, म्हटलं आहेत ना, तो तमाशा हाताची घडी घालून बघतायत, द्या म्हणलं त्याच्याकडे. मी गेलो, म्हटलं पांडे कोण आहे, वडील आहेत तुमचे. म्हटलं तोपर्यंत तो मगरुरी ना काय नाही ना, बघ हॅलो तिकडनं ते DIG म्हटलं, तिथूनच त्यांनी सॅल्यूट बिल्यूट मारलं. म्हणाले 1/2 तासाच्या आत हा तमाशा थांबला पाहिजे, 1/2 तासानंतर मी परत पोंक्षांना फोन करीन, त्यांनी मला सांगितलं पाहिजे की सगळी लोकं बाहेर गेलेली आहेत, पोलिसांनी त्यांना बाहेर पिटाळलेलं आहे आणि आम्ही नाटक प्रयोग सुरू करत आहोत. हे त्यांचा मला 1/2 तासात मला पोंक्षांचा फोन आला पाहिजे, आता तिथलं ड्युटी तुमची आहे. आता नोकरीवरच गदारीन त्याचा बापच बोलल्यामुळं त्यांनी मग जे सुरू केलं. आता मला माफ करा, त्या आमदाराला तो म्हणतो मला माफ करा, माझी नोकरी जाईल, आता तुम्ही मला लाठीचार्ज करायला सांगितलं साहेबांनी, तुम्ही चला. आणि मग पुढच्या 1/2 तासात सगळ्यांना बाहेर काढलं, सगळे परत दरवाजे लावले गेले आणि तो पांडे येऊन मला म्हणतो पोंक्षे नाटक सुरू करा. म्हटलं सॉरी, आता मी नाटक नाही सुरू करणार. तर मला आता काय झालं, ही जी माणसं गेलीत ना दुखावलेली, ही माणसं इथून नागपूरपर्यंतचा मला प्रवास करायचा आहे, नाटक संपल्यानंतर बस घेऊन मला नागपूरला जायचं आहे हॉटेलवर, तो मधला नक्षलिस्ट एरिया येणार,
हे जे 100-150 माणसं काँग्रेसची दुखावलेली आहेत त्यांचा अपमानास्पद तुम्ही त्यांना बाहेर काढलेत हे सोडणार नाहीत. म्हणाले आता काय करू? काही नाही म्हणलं. माझ्या नाटकाच्या बसच्या पुढे आणि मागे तुमची पोलिसांची एक एक व्हॅन पाहिजे मला. आणि आता माझा प्रयोग संपेपर्यंत मला चारही बाजूला पोलीस दिसले पाहिजे, त्या संरक्षणात मी प्रयोग करणार. कसलं पाणी आहे? पुदिना वगैरे घातलं, साधा हवाय का? नाही नाही नाही, एकदम काहीतरी वेगळंच लागलं. पाणी? हा पाणीच आहे माझे. तर तो म्हणाला आता हे आता कुठून आणू मी 2 वाजता? म्हटलं तो तुमचा प्रॉब्लेम आहे. गंमत येत होती की नाही हाताची घडी घालून तमाशा बघताना? आता तुम्ही आणायचं ते. म्हटलं प्रेक्षक म्हणले काय झालं आता सर? म्हटलं काही नाही, तुम्ही प्रेक्षक नाटक संपलं की निघून जाल. माझी 20-22 माणसं आम्ही निशस्त्र आहोत. आम्हाला इथून नागपूर गाठायचंय आणि हे जे 150 बाहेर गेले त्यातली 4 टकली जरी आली आणि त्यांनी जर आम्हाला मारलं धरून मध्ये तर आम्ही काय करायचं? तुमच्यापैकी कोण येणार आहे का? त्यामुळे प्रेक्षकातला म्हणून मला हे बरोबर आहे, प्रयोग करणार नाही. म्हटलं प्रयोग मी इथं प्रयोग पूर्ण के शेवटचं वाक्य बोलल्याशिवाय मी इथनं जात नाही. मग ते प्रेक्षक सगळे पांडेला गोळा घेराव घातला. हे नालायका आण फोन लाव पहिला आणि पोलीस मागव, ते बरोबर बोलतायत. त्याच्यानंतर दुसरी पोलीस फोर्स येईपर्यंत 1 तास थांबलं नाटक आणि 3:30-4:15 प्रयोग सुरू झाला. आणि जिथं थांबलं होतं तिथून पुढचा एक सीन झाला की इंटरवल होतं. तर मी म्हटलं आता प्लीज आम्ही इंटरवल घेत नाही, तर सुसाट प्रयोग शेवटपर्यंत करूया. संकष्टी चतुर्थी आहे, माझा उपास असतो. प्रयोग झाल्यावर मी 12 वाजता जेवणार होतो. आज माझं आता पहाटे जेवण होणार. आणि मग तो प्रयोग सुरू झाला. 9:30 झालेला प्रयोग सकाळी 6:15 संपला. असा एक प्रदीर्घ अनुभव ह्या नाटकाने, असे लाखो अनुभव दिले त्यातले. असे जसा एक त्या बाईने पुरस्कार दिला तसा हा पुष्पा आहे. पुष्पा पुष्पा आहे का लिहिलं? पुष्पा एस आहे. तुम्ही डॉक्टर आहात ना? हा म्हणून आर्टिस्टिक केलंय पी पुष्पा आहे आणि तर एस काढलं. चांगला अक्षर आहे, फारच सुंदर अक्षर आहे. आपल्याला समजणारच नाही ना ते. तर असे एकापेक्षा एक अनुभव. साताऱ्याला गेलो. साताऱ्याला खूप जुनं थिएटर आवडतंय ना खूप. साताऱ्याला गेलो तर खूप जुनं थिएटर, त्यामुळे तिथे जशी नाटकाची बस डायरेक्ट थिएटरला लागते, म्हणजे स्टेजच्या बॅक स्टेजला डायरेक्ट बस लागते आणि बसचं सगळं सामान आम्ही स्टेजवर उतरवतो. तिथे मात्र तसं नाही आहे. तिथे शाळेतलं जुनं थिएटर आहे, त्यामुळे ना रस्त्याच्या कोपऱ्यावर अशी बस थांबावी लागते. तिथून सगळं सामान रस्त्यावर उतरवायचं, सगळ्या पेट्या, आणि तिथून एक एक फ्लॅट उचलून तो जवळजवळ असे 100-200 मीटर चालत मग तो आणायला. एवढं ते मोठं, म्हणून आम्हाला तिथे नेहमी 9:30-10 प्रयोग असला तरी संध्याकाळी 4-5 वाजता जावं लागतं. कारण ह्या सगळ्यामध्ये ना खूप वेळ जातो आणि तसाच वेळ नाटक संपल्यावर पुन्हा सगळं रस्त्यावर आणून ती बस भरायची असते. आम्ही 4:30-5 पोचलो. पोचलो तर आमच्या नाटकाच्या बसमध्ये असे झोपायला बर्थ असतात आणि मी नेहमी जास्तीत जास्त अदरवाईज झोपण्याचा प्रयत्न करतो, कारण 2.5 तास मला फुल एनर्जीनी प्रयोग करायचा असतो, त्यामुळे जास्तीत जास्त विश्रांती माझी एनर्जी सेव करत असतो मी. म्हणून सातारा आहे, कंदी पेढे बिडे घ्यायला आमचे सहकलाकार सगळे उतरले. मला म्हणाले अणुका, म्हणलं आणे 1/2 किलो माझ्यासाठी घेऊन ये पिढा. आणि मग सगळेजण गेले आणि मी बसच्या खिडक्या उघडल्या. ड्रायव्हरला म्हटलं जरा पडतो, मला 1 तासाभराने उठव. तो म्हणाला चालेल साहेब. आणि आमचे सहकलाकार जे गेले ना आणि थिएटरच्या दरवाज्यापर्यंत आणि तिथून ते एकदम शॉक लागल्यासारखे धावत परत आले. म्हणजे अरे शरद, आज जबरदस्त राडा आहे रे बाहेर. म्हटलं काय झालं? अरे केवढे काँग्रेसवाले जमले, ते सगळ्या पाट्या बिट्या घेऊन आज फार मोठी निदर्शन आहे यार. आम्ही नाही जात, आमच्यातले दोघांनाच पाठवतो, आम्ही थांबतो इथे. तुला काही केलं तर? म्हटलं काय नाही करत रे तू साहेब. म्हटलं हे पुचाट्याच्या काही करत नाही, त्यांच्यात तेवढा दम नाही, हे नुसते बोंबळणार. म्हटलं काय काळजी करू नको. 1 तासाभरानंतर मी झोपलो शांतपणे. त्याही अवस्थेत मला झोप लागली. झोपलो, उठलो, मग खाली उतरलो, जरा केस बीस विंचरले छानपैकी आणि खाली उतरलो. म्हटलं चला आता कुठे आहेत ती माणसं बघायला पाहिजेत ना.
त्याच्यातूनच जाण्याशिवाय पर्याय नाही काय. एकच गेट आहे ते शाळेला आणि त्या गेटवरच उभे सगळे. पहिल्यांदा मला अत्यंत शिस्तबद्ध निदर्शनं बघायला मिळाली. म्हणजे ड्रेस कोड होता, सगळ्या स्त्री पुरुष जेवढे आले होते, जवळजवळ 150 माणसं होती काँग्रेसची, त्या सगळ्यांना ड्रेस कोड होता. सगळ्यांनी काळ्या पॅन्टी घातलेल्या होत्या आणि पांढरे जब्बे होते आणि गांधी टोपी होती आणि हातामध्ये ते बॅनर होते असे. आणि मला बघितल्याबरोबर त्यांचा जो मेन आमदार का कोण होता तो ओरडला, अरे बेन आलं मायला उठा. काय घाटावरची भाषा आहे, घाटावरची भाषा बेन म्हणतात. बेन म्हणजे आता तुम्हा आता कार्यक्रमाला बोलवलं पैकी आता जर एखादा आला तर डॉक्टर म्हणतील अरे बेन आलं त्याला घ्या. बेन म्हणजे असा मित्र, ते शिवी नाही ती. चांगला पण शब्द वाईट नाही आहे हा शब्द, त्याच्यात वाईट काही नाही आहे. अरे बेन आलं शब्द खास घाटाकरची भाषा आहे. आता कोकणात रांडच्या म्हणतात, मी काही शिवी नाही आहे. कोकणात प्रेमाने रांडच्या येणे मारणार ही शिवी नाही आहे. कळलं की नाही, एक एक भागाभागामध्ये भाषा बदलते. काही शिव्या काही ठिकाणी त्या शिव्या असतात, काही ठिकाणी प्रेमाने पण तसंच बोलतात. असं सगळं आहे. आता तुम्ही मालवणला काय झालो, सगळ्या शिव्याच आहेत, त्या प्रेमाने बोलतात. तर मला बघितल्याबरोबर त्यांनी जशी प्रॅक्टिस वगैरे केली होती नाटकाची, तशी त्यांनी त्या निदर्शनांची प्रॅक्टिस केली होती. आणि असे दोन्हीकडे असे ते हे गेट, समजा हे गेट आहे ना, तर तिकडनं अशा लाईनीत बायका उभ्या, इकडनं असे पुरुष उभे. आता मला पर्यायाने मधनं जाण्याशिवाय पर्यायाने, आणि त्यांच्या हातात बॅनर. मी चालायला सुरुवात केली आणि त्यांनी घोषणा सुरुवात केल्या. इकडनं पुरुष ओरडले, बापू हम शर्मिंदा है. मग सगळ्या बायका हात वर करून म्हणायच्या, तुम्हारा कातील जिंदा है. मी कातील. आता ही घोषणा बघून मला आलं हसायला. तिथे उभारून हसलो, तर हसल्यामध्ये आणि चिडला तो आमदार. म्हणा तुम्ही कसं वाचता, तुमचं तुम्ही काम करा, आम्हाला आमचं काम करू दे. म्हटलं हो, फक्त मी घोषणा चुकताय, बापू हम शर्मिंदा आहे. त्या बायका माझ्याकडे हात दाखवून म्हणतात, तुम्हाला कातील जिंदा आहे. 48 माझा जन्म पण नाही, माझ्या आई वडिलांचं लग्न पण नव्हतं. कातील जिंदा कसा, हो आम्हाला हक्क शिकू नका, लय गावपणा करू नका, जाव तिकडे, आम्हाला आमचं काम करू दे, पक्षाचं काम आहे म्हणाला. म्हटलं पुन्हा चालू. बापू, मी एकाला म्हटलं अरे हळू ओरड काहीतरी खाली व्हायचं. सगळे त्यांना बघून ना मला दूरदर्शन आठवलं. आपल्या सगळ्यांच्या लहानपणी फक्त दूरदर्शन होतं, म्हणजे 6 सुरू व्हायचं, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, असे गोळा यायचं बघा, टँग टँग, आणि मग दूरदर्शन, आणि मग आमची माती आमची माणसं. म्हणजे ह्यांना डॉक्टर व्हायचे तरी ते बघायचे, आमची माती आमची माणसं. कशाचा काय संबंध नाही, पण दुसरा रिमोट कंट्रोल नाही, बाकीची कुठली चॅनल नाही, जे काय दाखवतील ते बघायचं. मग ज्ञानदीप म्हणून एक अत्यंत कधी म्हणजे ज्ञानाचा दिवा लागलेला विझेल यांचं बघून असं एक ज्ञानदीप असायचं. त्याच्यानंतर समूह गान असायचं बघा, ते समूह गान मला आठवलं. हा एक्झॅक्ट, तुम्ही आता हात केला असा उजवा हात, त्याच्यावर असा डावा म्हणजे असं मख्ख चेहऱ्याने ते गायचं, खूप मख्ख चेहऱ्याने. आम्ही देशाचे मानकरी, पुन्हा हात येते अशी ती. आणि एकाचे आवाज चांगला नसलेला ना, ते घ्यायचे त्या. आता कसा रियालिटी शो आहे की नाही, आता ते रियालिटी शो मध्ये बघा, तुम्हाला भाग घ्यायचा तर तुमची 4-5 चांगली गाणी रेकॉर्ड करून पाठवावी लागतात आणि मग ते त्याच्यात नाही घेतात. त्यावेळेला उलट होत, चांगलं गायक असेल तर हाडतूड करून हाकलून द्यायची, ढसाडा किंद्रे आवाजाच्या बायका किती घ्यायचे. मला तिथे लगेच एंट्री होती त्या काळात. ते इकडनं पुरुष ओरडायचे, बापू वरपर्यंत ऐकायला झालं बापूना, म्हणून ते ओरडायचं. त्याचा नंतर शोध लागला मला, एवढे का ओरडले तर वर बापूना ऐकायला झालं पाहिजे. आणि मग इकडनं बायका अशा, तुम्हारा कातील जिंदा आहे, परत हात घे असं करत मी आत गेलो. बिचारे रसिक प्रेक्षकांना याची काय घेणं देणं नसतं, ते तिकीट काढलेले असतात, पोलीस प्रोटेक्शन होतं, सगळ्यांना चेक करून पाठवलं. हाऊसफुल प्रयोग, दणदणी प्रयोग, सा झाला आपलातून रंगला प्रयोग. प्रयोग झाला, प्रेक्षक भेटायला आले, अनेक प्रेक्षक भेटायला आले. तसे येतात
कोणी रडतंय, कोणी पाया पडतंय, कोणी म्हातारी माणसं असतात त्यांना ती गांधी हत्येनंतर जी जाळपोळ झाली त्यातले काही होरपळलेला समाजातली काही लोक येतात. कारण सातारा, सांगली, मिरज ह्या हा अख्खा पॅच प्रचंड जाळपोळ झाली. प्रचंड म्हणजे ब्राह्मण समाजाची पुरी वाताहत करून टाकली होती. तर त्यामुळे त्या एरियामध्ये तर अशी खूप म्हातारी माणसं यायची, 70-75 उलटलेली, जी आईन तारुण्यात त्यांची घरं जाळली. माझं स्वतःच अजोळ जाळलं मिरजेच, आमचं घर जाळलं. तर ही सगळी माणसं आली आणि आमचा मॅनेजर धावत आला, म्हणाला अरे ते काही माणसं बाहेर आले त्यांना तुला भेटायचे, तर ते म्हणाले परवानगी देतील का. म्हटलं आता एवढी परवानगी कसली मागायची, बोलव त्यांना. मला वाटलं प्रेक्षकांमधलंच कोणतरी आहे. तर तोच आमदार जो आधी आम्हाला आक्रोशकडनं तुम्हाला तुमचं काम करावं वगैरे म्हणाला होता ना, तोच आमदार आतमध्ये आला. मला म्हणाला लय भारी हो. लय भारी ऍक्टिंग राव, काय डायलॉग मारले तो तुम्ही. एक मिनिट, तारीख नंतर करा. मला एक सांगा, तुम्ही आता बाहेर माझ्या नावाने घोषणा देत ते पक्षाचं काम आहे. आता इलेक्शन आलेली आहे, तर आता पक्षश्रेष्ठी विचारता राणेच्या वर्षभर काय केलंस. आता मोर्चाचे फोटो काढले, ते उद्या पुढारी आणि सकाळला छापून येणार. ते आम्ही आमच्या बायोडाटा तयार झाला ना, तिकीट मिळणार ते मरू देऊ, पण तुमच्या ऍक्टिंग राहून बरं. मग आता काही नाही, तुम्ही परवानगी दिली तर फोटो काढायचा. उभे राहा, नाही आपली पोरं आहेत की सगळी, आणि सगळी ब्लॅक अँड व्हाईट गॅंग आली ना, फुल चारी बाजूला भरून मी असा मध्ये त्याचा फोटो काढला. तेव्हापासून मी वाढलो होते साताऱ्याला. तर प्रयोग कधी नाटकाचा कुठल्या प्रयोगाला गेलो तर मी त्या काँग्रेसच्या कार्यालयाला भेट देणार आहे. गांधीजींच्या बाजूला हा फोटो लावलेला असणार. एक सो एक अनुभव आणि काय गंमत होती. एक एकापेक्षा एक म्हणजे हे क्षेत्र असं आहे ना की मला लहानपणी आमच्या आई वडिलांना वाटत असेल कदाचित मी कधी कोणीतरी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. एकदा मी एक मालिका केली होती, त्याच्यामध्ये मी खूप मोठा सर्जन असलेला रोल केला होता. अशी फ्रेंच कट, दाढी आणि तेवढ्यापुरतं मला इंग्लिश येत नाही, पण तेवढ्यापुरते डायलॉग बिलॉग घोटून पाठ करून अगदी ते डॉक्टर वगैरे कसलेला अभिनेता असल्यामुळं त्याचा परिणाम असा झाला, ती मालिका चालू असताना एक आई वडील आपल्या एका मुलीला घेऊन आले आमच्या घरी. आणि ते डॉक्टर इथेच राहतात ना. म्हटलं नाही हो, मी 10वी पास आहे. तुम्ही त्या मालिकेतल्या एकाला एवढं लास्ट एजचा भरा केला तुम्ही, प्लीज प्लीज असं करू नका. दया पाया हो. म्हटलं खरंच पाया पडून मला काही येत नाही. कसं येत नाही, एवढं फरडा इंग्लिशमध्ये ते सगळं बोलला. त्याच्यामध्ये एक सीन होता की ते पेशंट विचारतात की बाबा तुम्हाला काय झालंय, आणि मग मी ते तुम्ही नाही का सगळं इंग्लिशमध्ये सांगता की याला काय काय म्हणतात, आणि ते सगळे लिहिलेले डायलॉग बोललो मी त्याला. त्याला वाटलं की मी एवढं सगळं येतं म्हणजे मला खरंच येत असणार, इतका इम्पॅक्ट असतो. त्याच्यानंतर मी माझ्या आईला म्हटलं बघ तुझा मुलगा ऍक्टर झाल्यामुळं तो कधी डॉक्टर पण असतो, कधी वकील पण असतो, है ना. सगळी प्रोफेशन मला अनुभवायला मिळतात का. म्हणून हे एक क्षेत्र किती महत्वाचं आहे की मला सगळे अनुभवायला मिळतात, काही क्षणांसाठी का होईना. अगदी आम्ही ऑपरेशन वगैरे पण करतो. हो, खोटी खोटी बॉडी असते असं अगदी काय म्हणजे एखाद्या सर्जनला पण वाटेल चायला मी चुकतो का. तिथून ते गोडसेपर्यंत अशी रेंज आहे एवढी मोठी. या गप्पा आहेत त्यामुळे तुम्ही मला आता विचारू शकता बरं का. एक मला विचारायचं होतं, आणि म्हणजे तुम्ही सामील व्हा आता, मला काही विचारू शकता तुम्ही कुठलाही प्रश्न. तुम्हाला ही काम मिळालं कसं, नथुराम गोडसेची कॅरेक्टर करायचं, तुम्हाला कॉम्पिटिशन होती का, अजून कोणाला मिळत होत का. प्रचंड कॉम्पिटिशन होती. कॉम्पिटिशन म्हणजे काय विचारत नका. मी छोट्या छोट्या भूमिका करत होतो, बीएसटी मध्ये नोकरी चालली होती, आणि बीएसटीचाच क्रीडा मंडळातर्फे गाण्याचा कार्यक्रम होता शिवाजी मंदिरला. मी शिवाजी मंदिरला गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो, आणि शिवाजी मंदिरला वरती एक शाहू सभागृह आहे, आणि तिथे तालमी चालल्या होत्या. नथुराम गोडसे बोलतोय च्या विनय आपटे दिग्दर्शक, आणि कलाकारांचं सिलेक्शन चाललं होतं. प्रत्येक जण यायचा वाचून दाखवायचा. ते विनयला काही 25-30 दिवस झाले होते वरती सिलेक्शन चालू, आणि मला माहितीच नाही की असं नाटक येतं आणि असं त्याचं सिलेक्शन चालू आहे. आणि विनय आपटेला 20-25 दिवसामध्ये त्याला हवा तसा त्या नथुराम गोडसेसाठी, त्या दिगंबर बडगेसाठी,
गांधीजींसाठी माणसंच मिळत नव्हती. दिग्दर्शक म्हणून त्याच्या ज्या संकल्पनेत जो नट त्याला हवा होता आणि सगळ्यांचे त्यांनी ओरिजिनल फोटो एक ऐतिहासिक ही काही काल्पनिक गोष्ट नाही ना, ही सगळी माणसं घडून गेलेली आहेत. त्यामुळे सगळ्यांचे फोटो होते ठेवलेले, त्यामुळे प्रत्येकाकडे बघून तो याला वेशभूषा केलर हा दिसेल का असा. आधी पहिलं ते बघायला, तिथे पहिलं सक्सेस व्हायला पाहिजे, मग तो अभिनेता पण चांगला असायला पाहिजे. कधी तो दिसणारा माणूस मिळायचा तर त्याने तोंड उघडलं की ना रे भाऊ तू जा घरी, हे शक्यच नाही ना. अशी भाषा बोलणं, अडीच तास अख्खं नाटक अंगावर पेळून देणं, म्हणजे ते म्हणतात ना बहुढंगी बहुशिंगी खूप दूध देणारी अशी ती म्हैस हवी होती त्याला. तर ती काय कोकणस्थ ब्राह्मण पाहिजे, तो दिसला पण पाहिजे, नुसता असून उपयोग नाही, स्वच्छ मराठी छान बोलणारा असला पाहिजे आणि सगळं करून उत्तम अभिनेता असला पाहिजे. असं सगळं त्या गोडसे भर सदाशिव पेठेतल्या पुण्यातला त्या काळातला 48 सालातला गोडसे मग तेव्हा कसे बोलत असतील ते, तर तसे टिपिकलचं एक अनुनासिक स्वर पाहिजे, असं सगळं त्याला हवं होतं. 20-25 दिवसात त्याला काही कोणी मिळत नव्हतं. आणि उमेश मुळीक म्हणून आमचे एक प्रकाश योजनाकार आहेत व्यावसायिक रंगभूमीवर, आता वारला तो उमेश, तर तो त्या गाण्याच्या कार्यक्रमाला कसं नशीब असतं तुमचं आणि सगळ्या गोष्टी वर्ण नियतीने ठरवलेल्या असतात. बरोबर उमेश मुळीकने मला बघितलं, त्याला माहीत होतं वर अशा पद्धतीचं सिलेक्शन चालू आहे. उमेश मुळीक हा प्रलमयकर गँगमधला, प्रलमयकरांचीच सगळी नाटकं विनय आपटेंनी केलेली आहेत, रानभूल पासून सवाल अंधाराचा. मुळात प्रलमयकरांमुळे विनय आपटे मोठा स्टार झाला. ह्या कनेक्शन मधला विनय उमेश मुळे त्यांच्या सगळ्या नाटकांना प्रकाश योजना करणारा, त्यांनी मला बघितलं, त्याला माहित होतं विनयवर सिलेक्ट करतोय आणि एकही माणूस सापडलेला नाहीये. आणि काय त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली, म्हणाला गाणं बिणं तेल लावून गेलं, चल तू पहिला. आणि त्या गाण्याच्या कार्यक्रमातनं मला खेचून घेऊन वर घेऊन गेला आणि निर्मात्याला ओळख करून दिली, हा शरद पंशी बीएसटी मध्ये नोकरी करतो आमच्याकडे, उत्तम अभिनेता आहे आमच्याकडे स्पर्धांमध्ये आणि फार सुंदर कामं केली, तर त्या विनयला ओळख करून द्या. मग विनय हा शरद पंशी हा बघितलेलं आहे आला मी, ये बस ते बघ ना आपलं नथुरामचा रोल वाच्याकडनं वाचून घे. मला असं नाही डायरेक्ट, आधी अर्जुन दास म्हणून एक पंजाबी पोलीस ऑफिसर गांधींच्या संरक्षणासाठी नेहरूंनी पाठवला होता, तो एक रोल आहे, 7-8 वाक्य आहेत, एक प्रवेश आहे फक्त, एवढंच काम आहे, करशील काय? म्हटलं काय ते वाचतो तरी मी आधी, हा वाच वाचून दाखव मला. मी अर्जुन दास वाचला, अर्जुन दास वाचल्यावर काय त्याला वाटलं, माझा आवाज माझं वाचन 7-8 वाक्य होती आणि पोलीस ऑफिसरला असं काही इमोशनल काही वाचायचं नव्हतं. गांधीजी तुम्हाला पाठवलंय जवाहरलाल नेहरूंनी संरक्षणासाठी, तुम्ही प्लीज संरक्षण नाकारू नका वगैरे, अशा पद्धतीचे अतिशय टेक्निकल संवाद होते ते. ते वाचल्यावर काय त्याला माहीत नाही, ते कदाचित परमेश्वराने ती भूमिका माझ्यासाठी राखूनच ठेवलेली होती. म्हणून 88 साली ते नाटक आलं नाही, कारण 88 साली आलं असं ती मला मिळणं शक्य नाही, कारण मी बरोबर 10 वर्ष अजून लहान होतो. मी मुळातच त्यावेळेला 38 वर्षाचा नव्हतो, मी 34-35 वर्षाचा होतो. नथुराम 38 वर्षाचा, मी 34-35 होतो. 88 साली तर मी 24-25 म्हणजे ती भूमिका कुठल्याही अँगलने मला मिळाली नसती. बहुतेक नियतीचा सगळा खेळ असतो हा. आणि विनय म्हणाला एक एक मिनिट, पहिलं पान काढ, नथुरामचं पहिलं स्वागत आहे बघ वाच. असं नाही कोपऱ्यात जाऊन बस, मनातल्या मनात वाच, तोपर्यंत मी बाकीच्या सगळ्या कलाकारांचं वाचन घेतो आणि तयार झालास की सांग मला आणि वाचून दाखव. आणि मग त्यांनी मला बोलवलं, मी म्हटलं मी तयार आहे बरं का, कधी सांगशील का वाचतो. आणि मग त्यांनी मला बोलवलं वाच म्हणाला. सगळे कलाकार जवळ 20-22 कलाकार, प्रत्येकाला नथुराम करायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एकही नावं सांगितली तर आश्चर्य वाटेल. प्रसाद ओक त्यासाठी झडपडत होता, म्हणजे एकदा असंही आलं होतं की आता कोणीच न्याय मिळाला तर प्रसादला घेऊन आपण हे नाटक करू, इथपर्यंत आलो. ते पुस्तकात सगळं लिहिलंय मी ते अनुभव. आणि मी म्हटलं वाचतो. मी वाचायला लागलो, 5-7 वाक्य वाचून झाली असते फक्त सुरुवातीची. आणि म्हणलं बस झालं, मला कळलं तुला किती येतं ते, तू निघालंच तरी चालेल. तरी गेलो, मोबाईल नाही काय नाही, एक घरामध्ये लँडलाईन होता आणि इकडे तिकडे कामं शोधत फिरायची आणि रात्री 11-11:30 घरी पोचायचं. तर आमचे आई वडील जागे, आई म्हणाली म्हटलं काय कर तुम्ही जागताय का, म्हणाले अरे ते कोणतरी धुरत आहे, त्यांनी 10-12 फोन केलेत आणि त्याचा नंबर दिले होते आणि ते सांगितलं रात्री 2 जरी आला तरी त्यांना फोन करायला सांगा. म्हटलं अगं धुरत म्हणजे आत्ता मी जे नाटकाचं वाचून त्याचं निर्माते. आणि माझ्या एकदम आशा पल्लवीचं काहीतरी आहे म्हटलं गडबड. मी रात्री फोन केला त्यांना,
ते मला तुझं वाचन प्रचंड आवडले विनय आपटेला, आणि तू दिसू शकशील ना, तू राम वाटू शकशील असं त्याला आत्मविश्वास वाटतोय. तर तुझं फायनल करायचा विचार आम्ही करतोय, पण तू BST नोकरीला आहेस, तर आता जर आम्ही प्रयोग करायचे ठरवले तर रोज प्रयोग असणार, मग तू नोकरी नाही करू शकणार. आणि कसं काय तर तू उद्या काम कर, 4:00 ची तालीम आहे, तू 3:30 ये, मला तुझा इतिहास भूगोल जाणून घ्यायचा आहे. 3:30 गेलो, त्याने मला सगळं सांगितलं. मी म्हटलं अहो नोकरी नाहीला जरी करतोय मी, हा रोल दिला तर मला माहिती आहे माझं अख्खा आयुष्यच बदलणार आहे, नोकरी एका पायावर सोडायला तयार आहे मी. म्हणाले मग हरकत नाही, मग तुझे नोकरी प्रयोगाच्या आड येणार नाही ना याची गॅरंटी. म्हटलं गॅरंटी. मग ते विनय आपटेला म्हणाले काही प्रॉब्लेम नाही सुरू कर. आणि 125 वर अडकलेली नाईट ह्या नाटकात 250 रुपये झाली. आणि मग तिथून आयुष्य बदललं. मग त्या नाटकानंतर मग कोणी मला असे फालतू रोल दिले नाहीत. आणि मग 95 साली दामिनी मालिका आली होती, दामिनीत सुद्धा दामिनीच्या बरोबर होतो मी, तो छोटासाच रोल होता, म्हणजे सतत दिसायचो पण डायलॉग फार नसायचे. आणि दामिनीची लेखिका रोहिणी नावे नथुराम बघायला आली, तिने हे नाटक बघितलं आणि तिने माझ्यासमोर प्रांजळपणे कबूल केलं की मी तुझ्यासारख्या कलावंतावर खूप अन्याय केलाय. मला नेहमी वाटायचं की हा नट फार काही चांगला ऍक्टर नसेल, म्हणून मी सीन लिहिताना तुझ्या वाट्याला 1-2 वाक्य लिहायचे. आता मी तुझ्यासाठी सीन लिहिन, आणि दामिनीतला रोल मोठा झाला माझा. आणि मग तिथूनच मागं मग बघितलंच नाही मी. मग सुसाट सुटली गाडी आमची, आणि मग आई वडील निर्धास्त झाले. नाही पण मला कधी भीती वाटली नाही हे काम करताना. नाही बाबा, पण घरून काही विरोध झाला? घरून विरोध नाही झाला, माझ्या घरनं विरोध नाही झाला. एक अशी मिटिंग झालेली आठवते मला, आमच्या घरामध्ये बायकोचे म्हणजे सासू सासरे वगैरे सगळे येऊन बसले आणि म्हणाले की तू रोज जातोस घराच्या बाहेर प्रयोगासाठी आणि इतकं भयानक काय काय घडतं की आम्हाला टेन्शन येतं, तर ही भूमिका तूच करायला पाहिजेस का, दुसरं कोणी नाही का करणार? म्हटलं नाही, ही भूमिका करणं हे ह्याच्यासाठीच कदाचित माझा जन्म असेल ना, त्यामुळे तुम्ही असली चिंता करू नका, मला काही होत नाही म्हटलं. आणि म्हटलं बायको माझी आहे ना ती, तर अशा नटाबरोबर संसार करायचा असेल तर तिला अशा काही गोष्टी सहन कराव्या लागतील. मोठेपण पण पाहिजे पण त्रास पण नाही चालणार असं नाही ना होऊ शकत. म्हटलं मोठेपण मिळवण्यासाठी उद्या हीच माझी शरद पोंक्षेंची बायको म्हणून फिरेल ना, तेव्हा जे सगळे फायदेच फायदे आहेत त्या फायद्यांसाठी थोडा त्रास सहन करावा लागणार. आणि म्हटलं तुम्ही किती कळी काही बोंबला, मी हे नाटक काही करणार म्हणजे करणार, त्यामुळे त्यांना लक्षात आलं काय ऐकणार नाही. हा एकदा म्हणजे बस झाली तो किस्सा आहे त्यातला. कालिदा तोपर्यंत मोबाईल आला होता तो नुकताच आमच्या हातात, आणि कालिदास मुलुंडला बस पेटली, सेट पेटला, सगळं पेटवलं, पहिला अंक संपला. आम्ही नाटकात जसे घरनं कपडे घालून जातो ना, अशा कपड्यात आम्ही अख्खा नाटक केलं त्या दिवशीचा प्रयोग, हाऊसफुल प्रयोग कालिदास मुलुंड. प्रेक्षक पडदा उघडून प्रेक्षकांसमोर म्हटलं हा जीन्सच्या पॅन्ट मध्ये आहे, तू बघितलास तो प्रयोग? मी हा होता प्रयोगाला. म्हटलं हा गांधीचा रोल करतोय, आणि हा म्हणजे हा नव्हे राजेश कांबळे, हा गांधीचा रोल करतोय, पण आमच्याकडे गांधीचे कपडे नाहीत, नथुरामचे कपडे नाहीत, पोलीस ऑफिसर सुपरिटेंडेंट ऑफ दिल्ली पोलीस, पण दिल्ली पोलिसांचा युनिफॉर्म जळलेला आहे, आम्ही यातले कुठलेही कपडे घालू शकत नाही, घरनं जे कपडे घालून आलोय त्याच कपड्यामध्ये आम्हाला नाटक करायचंय, नेपथ्य नाही. फक्त लकीली म्युझिकच्या कॅसेट काढून ठेवलेल्या असल्यामुळे त्या वाचल्या, तेव्हा पार्श्वसंगीत नक्की वाचेल, आणि आम्ही जीव तोडून काम करू. आज नाटकाची तालीम जशी असते तशी तुम्हाला तिकीट काढून बघावी लागेल, चालणार असेल तर बघा, नाही तर तुम्ही पैसे परत देतो. मी अख्खा 1100 ऑडियन्स कालिदासला ओरडला होता, आम्हाला काही बघायचं नाही, आम्हाला तुमचं काम बघायचं. आणि त्या प्रयोगाला 2 जन्मांध माणसं आली ती, आणि ते मला माहिती नाटक संपल्यानंतर ते काठी टेकत आले आणि म्हणाले आम्हाला तुम्ही म्हणालात की नेपथ्य नाहीये, कॉस्ट्युम नाहीये, पण आम्हाला माहितीच नाहीये, आम्ही नाटक ऐकायला आलो, आम्हाला फक्त शरद पोंक्षेंचा आवाज ऐकायचा आणि त्यांच्या तोंडचे डायलॉग ऐकायचे बस, असा अभूतपूर्व प्रयोग. आणि मला बायकोचा फोन आला, काय कसं चाललंय? म्हटलं छान चाललाय प्रयोग.
काही प्रॉब्लेम नाही ना म्हटलं काय काय व्हिडिओज का आता इथे कोण काय प्रॉब्लेम किती खोटं बोलतोस बातम्यामध्ये दाखवतात सगळं दाखवलं मग बघितलंच ना म्हटलं मग काय झालंय का आम्हाला नाही पण अरे हेच रोज चालतं ना माझी इथे काय अवस्था होते असं म्हटलं ठीक आहे काय शरद तुळशीची बायको आहेस ना मग ते सहन काय फार मोठा प्रवास करून आलेलो आहे इथपर्यंत मग 19 साली एक फार मोठा कॅन्सरच्या वादळाशी मुकाबला झाला तो एक मोठा लढाई होती जशी 20 वर्ष नथुरामची लढाई वादळ रंगभूमीवरच एक वादळ पचवलं मग आयुष्यातलं एक वादळ पचवलं लास्ट स्टेज तुम्ही ही भूमिका करत होतात तुम्हाला ते करताना तुमच्या डोक्याला किंवा काय असं खूप त्रास होत असेल नाही नाही अजिबात स्विच ऑन ऑफ मला जर विंगेत कोणी बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढे धमाल करणारा माणूस एका क्षणात स्टेजवर पाय टाकला की मी नको असं लावून घ्यायचं नसतं हो जमलंच पाहिजे नाही तर मग प्रोफेशनल ऍक्टर होऊ नका म्हणून ते शरद पोंक्षे आणि आपण डॉक्टर राष्ट्राय स्वाहा.